नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर्स बायोलॉजीवरती तुमचं स्वागत आहे. आपण पाहत आहोत रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर ॲनिमल्स. बघा, हा व्हिडिओचा पार्ट नंबर 3 आहे. जे विद्यार्थी चॅनलवरती नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा व आपले बाकीचे व्हिडिओ डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे, त्या लिंकमधून तुम्ही बाकीचे व्हिडिओ पहा व व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा. काय शंका, काय डाऊट असल्यास कमेंटमध्ये विचारत चला, जेणेकरून तुम्हाला व्हिडिओ कसे वाटते ते मला लगेच समजेल. बघा, आपण पाहणार आहोत फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. आपण बघत आहोत की ह्युमन रिप्रोडक्शन, त्यामधला मेल रिप्रोडक्शन सिस्टीम आपण पाहिली आहे. आता ह्या फिमेल रिप्रोडक्शन सिस्टीममध्ये काय आहेत आपण बघू. बघा, फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम अशा प्रकारची एक नॉर्मल सिस्टीम आहे. आपल्याला रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम म्हणजे काय हे आपण पाहतच आलो आहोत की जे सिस्टीम काय करते तर रिप्रोडक्शनसाठी हेल्प करते. द सिस्टीम विच कॅन हेल्प इन द रिप्रोडक्शन आर कॉल्ड द रिप्रोडक्शन रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. बघा, त्यामध्ये हे पार्ट आहेत. आपण बघतोय की पेअरमध्ये प्रत्येक पार्ट हा फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये कसे आहेत, पेअरमध्ये. त्यातमध्ये बघा, पहिला बघतोय आपण पेअर ऑफ ओव्हरीज. बघा, ह्या प्रकारच्या ओऱ्या आहेत इथं. पेअरमध्ये दोन प्रकारचे आपल्याला इथं ओव्हरी दिसते. त्यानंतर आहेत ओव्हिडक्ट, जे काय आहे त्याला फॅलोपियन ट्यूब असंही म्हणलं जातं. ओव्हिडक्ट आहे. त्यानंतर आहे ते युटेरस आहे. अशा प्रकारचा हा पार्ट जो आहे तो त्याला काय म्हणतो आपण, युटेरस म्हणतोय. व्हजायना जे काय आहे ते ओपनिंग किंवा म्हणतोय आपण, किंवा हा एक व्हजायनल रिजन व्हजायना म्हणतो आपण त्याला. त्यानंतर आपल्याला बघायचं एक्स्टर्नल जेनायटलिया, द ऑर्गन ऑर पार्ट विच आर प्रेझेंट आउटसाइड द बॉडी आर कॉल्ड द एक्स्टर्नल जेनायटलिया. त्यालाच काय म्हणलं जातं, कम्प्लिटली वल्वा. त्यानंतर आपल्याला दोन ग्लँडचं बघायचं, ते काय ते वेस्टिब्युलर ग्लँड आणि मेमरी ग्लँड. इतकं आपल्याला ह्या फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये डिटेल्समध्ये पाहायचं आहे. बघा, एक डायग्रॅमचं तुम्ही स्केच करा किंवा डायग्रॅमची प्रॅक्टिस करा आणि त्याची नाव ह्या पूर्ण डायग्रॅमवरून तुम्हाला पूर्ण फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम हे समजून जाईल. बघा, यामध्ये काय काय आहेत, तर ओव्हरी आहेत, त्यानंतर ओविडक्ट, युटेरस, व्हजायना, हे तीन चार पार्ट जे काय आहेत ते इम्पॉर्टंट आहेत फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये. बघा, बघू आपण आता पुढं डिटेल्समध्ये काय आहे ते. बघा, ओव्हरीज. आता ओव्हरीला काय म्हणलं जातं, तर इट इज द प्रायमरी फिमेल सेक्स ऑर्गन. आपण मेलमध्ये जसं टेस्टीस पाहिलं होतं तसं फिमेलमध्ये काय आहे ते ओव्हरी. ह्या काय आहे, तर प्रायमरी सेक्स ऑर्गन म्हणून ओळखलं जातं. ह्याच्यामध्ये काय असते, तर एगचं डेव्हलपमेंट होत जाते. म्हणजे त्याचं मेन फंक्शन काय आहे, तर प्रोडक्शन ऑफ एग ऑर ओव्हम. त्याचबरोबर काय करत असतात ते, इस्ट्रोजन, प्रोजेस्टेरॉन, रिलॅक्सिन, ॲक्टिविन आणि इनहिबिटन. हे काय करत असते, तर हे हार्मोन्स तयार करत असतात. लक्षात आलं का बघा, फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये ओव्हरीज कशा आहेत, त्या पेअरमध्ये दोन ओव्हरी प्रेझेंट असतात. त्यांचं मेन फंक्शन काय, द प्रोडक्शन ऑफ एग. त्याचबरोबर त्या काय करत असतात, तर काही फिमेल रिप्रोडक्टिव्ह हार्मोन्स तयार करत असतात. दॅट इज एस्ट्रोजन, प्रोजेस्टेरॉन, रिलॅक्सिन, ॲक्टिविन अँड इनहिबिन. हे काय आहे, तर हार्मोन्स त्यांनी तयार करत असतात. बघा, त्याचं साईज शेप कसं आहे, तर इट इज द ओव्हल शेपड. ओव्हल शेपड आहे ते. त्याच्याबरोबर काय बघतो आपण, सॉलिड अँड ओव्हल शेपड. त्यांची लेंथ बघा, 3 सेंटीमीटर लेंथ आहे, 1.5 सेंटीमीटर ब्रीथ आहे, आणि त्याची थिकनेस किती, 1 सेंटीमीटर अशी त्याची थिकनेस आहे. अशा प्रकारे ओव्हरीचं एकदम स्ट्रक्चर आहे. आलं लक्षात, बघा त्याचं साईज शेप आपण पाहिलं, सॉलिड शेपमध्ये किंवा ओव्हल शेपमध्ये ते आपल्याला ओव्हरी दिसत असतात. पेअरमध्ये ओव्हरी आहेत त्या. त्यानंतर त्याचं लोकेशन बघा, इट इज द अप्पर लॅटरल पार्ट ऑफ द पेल्विक नियर टू द किडनी. म्हणजे किडनीच्या साईडला, किंवा त्याला काय म्हणतात आपण, अप्पर लॅटरल पार्ट ऑफ द पेल्विक रिजन. पेल्विक रिजन आपण पाहिलं होतं काय आहे ते, पेल्विक रिजनमध्ये किंवा त्या अप्पर साईडला आहे, त्या नियर टू द किडनी. त्याचं काय आहे, तर लोकेशन आहे. आणि त्या कशाने अटॅचमेंट केले, तर काही लिगामेंट्सद्वारे. बघा, अशा प्रकारचे काही लिगामेंट्स असतात ते काय करतात, तर त्या ओव्हरीला पकडून ठेवतात किंवा तिथं त्यांनी काय केले, अटॅचमेंट केले. त्याला काय म्हणतो आपण, ओव्हॅरियन लिगामेंट. बघा, इथं अशा प्रकारचा एक लिगामेंट आहे, तो काय करतोय, तर युटेरसला आणि ओव्हरीला असं बांधून ठेवतो किंवा त्याला काय करतोय, अटॅच करून ठेवतोय. आणि त्याचबरोबर काय करतात, तर असे जे काही लिगामेंट आहेत ते पूर्ण रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमला, म्हणजे ओव्हिडक्ट असेल, त्याबरोबर ओव्हरीज असतील किंवा युटेरसला असेल, अशा प्रकारे जे काय करतात ते लिगामेंटद्वारे आपल्या बॉडीला, म्हणजे त्या फिमेलच्या बॉडीला ते काय केलेले असते, तर अटॅच केलेले असते. आलं लक्षात, हे आहे ते बेसिक स्ट्रक्चर आहे ओव्हरीचं. ओव्हरीचं बघा आपण काय काय पाहिलं, त्यामध्ये ओव्हरी कसं आहे, त्याचं शेप पाहिला, ओव्हल शेप आहे, सॉलिड आहे. त्याचबरोबर पेल्विक रिजनमध्ये नियर टू द किडनी ते प्रेझेंट आहे. त्या आपण अजून काय पाहिलं, तर ते ॲबडॉमिनल वॉलला ते काय केले, तर लिगामेंटच्या सहाय्यानं
ते अटॅचमेंट केलेत. ओके, त्याचबरोबर जे काय ओव्हरी आहेत ते उटेरसला काय केलेत आपण ओव्हेरियन लिगामेंटद्वारे काय केलेत तर त्या कनेक्ट केलेत. आलं लक्षात? अशा प्रकारे हे काय झालं, ओव्हरीचं बेसिक स्ट्रक्चर आहे. बघा आता ह्याचं हिस्टॉलॉजिकली आपण अभ्यास करू किंवा त्याचं स्ट्रक्चर म्हणजे ओव्हीचा टी एस घेतला असता त्यामध्ये कशा प्रकारे ॲडजस्टमेंट केले जातात किंवा त्याच्यामध्ये सेल्सचं स्ट्रक्चर काय किंवा त्याचं आपण काय बघतो आहे डेव्हलपमेंट कशा पद्धतीने होत असते. बघा हे एक नॉर्मल ओव्हरी आहे, त्याचा आपण काय केला आहे तर टी एस घेतला आहे. टी एस म्हणजे तुम्हाला माहिती आहे की ट्रान्सवर्स सेक्शन. त्या टी एसमध्ये आपल्याला ओव्हरीमध्ये काय काय दिसतं आपण ते बघू. बघा त्यामध्ये दोन पार्ट केले तर त्यामध्ये कशाला एक सेंट्रल पार्ट आणि त्याला काय केलं आपण आउटर पार्ट अशा दोन पार्टमध्ये केले. हा जो आहे तो सेंट्रल पार्ट आहे आणि जो काय एक्सटर्नल जो पार्ट दिसतो तो काय आहे हा आउटर पार्ट आहे. सेंट्रल पार्टला म्हणतो आपण मेडुला. बघा जो सेंट्रल पार्ट आहे ह्या रिजनला ज्याला काय म्हणतो आपण मेडुला आणि आउटर पार्टला काय म्हणतो आपण कॉर्टेक्स. बघा हा जो रिजन आहे तो काय कॉर्टेक्सचा रिजन आहे आणि जो काय जो सेंट्रलचा पार्ट आहे तो मेडुला. लक्षात आलं? हा एवढाच रिजन कसा आहे जो आउटर जो रिजनला दिसतोय तो काय आहे तर कॉर्टेक्स आणि सेंट्रल पार्ट आहे तो मेडुला. बघा मेडुलामध्ये काय आहे तर काही ब्लड वेसल्स, लिम्फ वेसल, नर्व वेसल, नर्व फायबर अशा प्रकारचे कनेक्टिव्ह टिश्यू किंवा त्याला काय म्हणतो आपण स्ट्रोमा रिजन आपण असं म्हणतोय. बघा मेडुला कंटेन ब्लड वेसल, लिम्फ वेसल अँड नर्व वेसल. ब्लड वेसल कशासाठी असणार आहे तर काय ब्लडचं किंवा ते न्यूट्रिशन प्रोव्हाइड करण्यासाठी. लिम्फ वेसल काय असणार आहे तर इम्युन सिस्टीमचा WBC ह्या सेलला तिथं प्रॉलिफेट करण्यासाठी तिथं असणार आहे. त्याचबरोबर नर्व फायबर्स काय करत असतात किंवा नर्व फायबर ते आपल्या त्या ओव्हरीशी ब्रेनला कनेक्ट करण्यासाठी ते काम करत असते. ते बघा लक्षात आलं का पूर्ण रिजनमध्ये काय तर ते मेडुला रिजनमध्ये ते दिसून येतात आपल्याला. आणि जो काही कॉर्टेक्स आहे तो कसा आहे एक्सटर्नल पार्ट आहे. जो काय एक्सटर्नली लेअर आहे किंवा त्याला काय काय म्हणतो आपण कॉर्टेक्स आणि तो कशापासून तयार झाला आहे जर्माइनल इपिथेलियम पासून. बघा लक्षात आलं का जो काय कॉर्टेक्सचा रिजन आहे एक्सटर्नल पार्ट म्हणतो आपण त्याला तो कशापासून जर्माइनल इपिथेलियमपासून आला आहे. हा कॉर्टेक्सचा पार्ट महत्त्वाचा आहे. हे पुढील प्रोसेस आपण पूर्ण कॉर्टेक्समध्ये आहे ते आपण बघणार आहोत. लक्षात आलं? ओरीचं जे काय स्ट्रक्चर आहे बेसिक स्ट्रक्चर त्यामध्ये काय काय बघतो आपण मेडुला म्हणजेच कोणता तो सेंट्रल पार्ट आणि जो काय एक्सटर्नल लेअर आहे तो त्याला काय म्हणतो आपण कॉर्टेक्स. मेडुलामध्ये नर्व वेसल, ब्लड वेसल आणि लिम्फ वेसल असतात आणि जो काय कॉर्टेक्स रिजन आहे तो बनला आहे तो जर्माइनल इपिथेलियमपासून. बघू आपण आता कॉर्टेक्समध्ये काय काय असतं. बघा तो कॉर्टेक्स वेसल जो कसा आहे तो कॉम्पॅक्ट आणि ग्रॅन्युलर आहे. आता ग्रॅन्युलर म्हणजे काय तर जे काय स्मॉल स्मॉल सेल्सपासून जो काय बनला आहे अशा प्रकारच्या रिजनला काय म्हणतो आपण ग्रॅन्युलर. आणि तिथं काय आहे तर तिथून जे काही सेल्स तयार होतात बघा इथं त्याला काय म्हणतो आपण ओव्हेरियन फॉलिक्युल अशा प्रकारच्या सेल्स तिथं काय होतात प्रोलिफेट होत असतात किंवा तयार होत असतात. म्हणजे बघा कॉर्टेक्समधून काय तयार होत असतात तर कॉर्टेक्स रिजनमध्ये ओव्हेरियन फॉलिक्युल. आता ओव्हेरियन फॉलिक्युल काय आहे ते हळूहळू तुम्हाला समजेल. मग तुम्ही लक्षात काय ठेवा कॉर्टेक्समधून काय ओरिजिनेट होते तर ओव्हेरियन फॉलिक्युल. म्हणजे ते कुठून आले तर बघा ओरिजिनेटेड फॉर द डॉर्सल एंडोडर्म ऑफ द यॉर्क सॅक. म्हणजे जे काय यॉर्क सॅकचा रिजन म्हणतो आपण जो काय ह्या ट्यूबपासून जो अराईज झाला आहे किंवा ह्या रिजनला काय म्हणतो आपण यॉर्क सॅकचा रिजन आहे आणि तिथून जो काय कॉर्टेक्सचा रिजन आहे तिथून काय होणार आहे तर काही फॉलिक्युल्स तयार होणार आहेत. अशा प्रकारचे सेल्स आहेत जे काय फॉलिक्युल्स किंवा जे काय सेल्स आहेत त्याला काय म्हणतो आपण ओव्हेरियन फॉलिक्युल. आता त्या ओव्हेरियन फॉलिक्युलपासून काय पुढे तयार होणार आहे ओहम किंवा एग अशी त्याची प्रोग्रेसिव्हली डेव्हलपमेंट असते. लक्षात ठेवा फक्त तुम्ही ह्या कॉर्टेक्स रिजनमधून काय होणार आहे तर ओव्हेरियन फॉलिक्युलची डेव्हलपमेंट होते ते कुठून डॉर्सल एंडोडर्मपासून ते तयार झालेलं. आता एंडोडर्म म्हणजे तुम्हाला काय माहीत आहे तर इनर लेअर ऑफ द सेल. म्हणजे जो काय इनर लेअर आहे कॉर्टेक्सचा तिथून काय झाले तर ते डेव्हलपमेंट आहेत. आणि त्या बघा त्या परत काय होते तर त्यांची डेव्हलपमेंट होत जाते. ते काय दे द सेल्स मायग्रेट टुवर द गोनायडल रिजन. म्हणजे ते काय होणार आहे ते मायग्रेट होणार आहेत हळूहळू आणि त्यांच्यापासून काय होणार आहे तर त्यांची डेव्हलपमेंट होते. म्हणजे कशी मायटॉटिकली. बघा ह्या सेलची काय व्हायले मायटॉटिकली डिव्हिजन व्हायला लागले. म्हणजे काय होणार आहे ते मायटॉसिस होणार आहे त्यांच्यामध्ये आणि त्यांच्यापासून त्यांचा नंबर हा इन्क्रीज होत आहे. आपण हे कसे बघतो आहे एम्ब्रॉयनिक डेव्हलपमेंट वेळेस बघतो आहे. एम्ब्रॉयनिक डेव्हलपमेंट लक्षात ठेवा हा शब्द एम्ब्रॉयनिक डेव्हलपमेंट म्हणजे जी काय फिमेल आहे ती ओव्हरी कुठं आहे सॉरी ते फिमेल अजून एम्ब्रॉयनिक डेव्हलपमेंट म्हणजे ते अजून त्याची बर्थ झालेलं नाही ते कुठं आहे एम्ब्रॉयनिक डेव्हलपमेंटमध्ये आहे आणि त्यावेळेस ह्या काय होणार आहे ही प्रोसेस होते. म्हणजे तिथं काय होणार आहे त्या ओव्हेरियन फॉलिक्युलचं मायटॉटिक डिव्हिजन होऊन त्यांचा नंबर इन्क्रीजच होणार आहे आणि त्या तयार झालेल्या सेलला काय म्हणतो आपण उगोनिया. उगोनिया ही काय तर एक एम्ब्रॉयनिक डेव्हलपमेंटमध्ये तयार झालेली एक सेल आहे किंवा त्याला काय म्हणतो आपण इमॅच्युअर अशा प्रकारची एक सेल आहे. आणि त्या उगवण्याचं काय होणार आहे परत प्रोग्रेसिव्ह कंटिन्यू ग्रोथ अँड
ग्रोथ इन साइज अँड रुडिमेंट्स ऑफ द ग्रॅन्युलर्स, अशा प्रकारचे काय होणार आहे तर ते ओयर एन फॉलिक्युल होणार आहे. बघा लक्षात आलं का, त्या उगोनियाचं स्टेप बाय स्टेप लक्षात ठेवा. ओयर एन फॉलिक्युलची काय झाली तर मायटॉटिकली डिव्हिजन झाली, आणि मायटॉटिकली डिव्हिजन होऊन त्यांच्यापासून काय होणार आहे, एक उगोनिया सेल होणार आहे. उगोनिया सेल पासून त्यांचे काय होणार आहे, परत ओयर एन फॉलिक्युल रुडिमेंट्स ऑफ द ग्रॅन्युलस अशा प्रकारच्या ओयर एन फॉलिक्युलमध्ये डेव्हलपमेंट होणार आहे. आणि ह्या पूर्ण प्रकारच्या प्रोसेसला काय म्हणतो आपण, उजेनेसिस. लक्षात आलं, उजेनेसिस म्हणजे ही प्रोसेस काय तर फॉर्मेशन ऑफ द प्री मॉर्डल सेल्स, और त्याला काय म्हणतो आपण, ओवर एन फॉलिक्युल. लक्षात आलं, पूर्ण आत्ता जी काय आपण प्रोसेस पाहिली त्या प्रोसेसला काय म्हणतो आपण, उजेनेसिस. म्हणजे ह्यामध्ये काय काय होणार आहे तर काही ग्रॅन्युलोसा किंवा ग्रॅन्युलर सेल तयार होणार आहे कॉर्टेक्सपासून, जे काही काही ग्रॅन्युलर सेल तयार होणार आहेत. आणि त्या ग्रॅन्युलर सेलची काय होणार आहे, पहिल्यांदा मायटॉटिक डिव्हिजन होणार आहे. आणि त्या मायटॉटिक डिव्हिजन झाल्यापासून जो ज्या काही सेल तयार होते त्याला काय म्हणतो आपण, उगोनिया. आणि त्या काय होणार आहेत, त्यापासून परत काय होते, ओहेरिन फॉलिक्युल्स जे काय होणार आहेत ते तयार होणार आहेत. अशा प्रकारच्या प्रोसेसला काय म्हणतो आपण, उजेनेसिस. लक्षात आलं. आणि हे कधी होणार आहे, बिफोर सॉरी बिफोर द बर्थ, म्हणजे जेव्हा एम्ब्रियोची डेव्हलपमेंट असते, फिमेल एम्ब्रियोची जेव्हा डेव्हलपमेंट होत असते अशा प्रकारे काय म्हणतो आपण, एम्ब्रॉय बिफोर द बर्थ ऑफ द दॅट बेबी गर्ल, म्हणजे त्या फिमेलची बर्थ होण्याच्या आधीच हे काय होणार आहे तर त्यांच्या ओहरीमध्ये अशा प्रकारची डेव्हलपमेंट होणार आहे. ठीक आहे, म्हणजे बघा जेव्हा बर्थ होते म्हणजे पूर्णपणे त्या बेबीची बर्थ होते त्यावेळेस काय होणार आहे तर त्यांच्यामध्ये भरपूर असे उगोनिया किंवा अशा प्रकारचे प्रीडॉमल सेल्स किंवा त्याला काय म्हणतात आपण, ओव्हरियन फॉलिक्युल्स हे तयार झालेले असतात. म्हणजे कधी पूर्ण बर्थ होण्याच्या आधीच अशा प्रकारचे प्रीडॉमल सेल, म्हणजे किती होते, 2 मिलियन प्री मॉर्डल सेल्स तयार झालेले असते. प्री मॉर्डल फॉलिक्युल्स हे कशापासून तयार झाले, उजेनेसिसपासून. म्हणजेच त्याला काय म्हणतात आपण, ओव्हरियन फॉलिक्युल. ह्या ओव्हरियन फॉलिक्युलपासून परत काय होणार आहे, एक किंवा ओहम तयार होणार आहेत. बघा आपण काय बघितलं, कॉर्टेक्समध्ये ओव्हरियन फॉलिक्युल होते कशा पद्धतीने होते तर ते एंडोडर्मपासून लेअर तयार होते किंवा मायटॉटिकली त्या सेलचं डिव्हिजन होऊन त्यापासून काय होते तर उगोनिया तयार होते. आणि त्या उगोनियाला काय म्हणतो आहे आपण, प्री मॉर्डल फॉलिक्युल्स. आणि त्या प्री मॉर्डल फॉलिक्युल्स कधी, बिफोर द बर्थ ऑफ द बेबी देअर आर द 2 मिलियन्स प्री मॉर्डल फॉलिक्युल्स आर प्रेझेंट. लक्षात आला का पॉईंट, बघा म्हणजे त्या मुलीचा जन्म होण्याच्या आधीच त्यांच्या ओहरीमध्ये 2 मिलियन प्री मॉर्डल फॉलिक्युल्स तयार झालेत. आणि त्या प्री मॉर्डल फॉलिक्युल्स काय म्हणतो आपण, ओव्हरियन फॉलिक्युल्स किंवा इमॅच्युअर फॉलिक्युल्स, त्यांची परत डेव्हलपमेंट होऊन एक किंवा ओहम असं तयार होत असणार आहे. लक्षात आलं, बेसिक पॉईंट आहे. बघा हिस्टॉलॉजीमध्ये आपण काय पाहिलं, फक्त कॉर्टेक्स, कॉर्टेक्सच्या आपण काय बघतो, आउटर कॉर्टेक्समध्ये काय तयार होते, ओव्हरियन फॉलिक्युल. कशा पद्धतीने तयार होणार आहेत ते तर एंडोडर्मच्या काही ग्रॅन्युलर सेलचं काय होणार आहे, तिथं मायटॉटिकली डिव्हिजन होणार आहे. आणि त्या मायटॉटिकली डिव्हिजन झालेल्या सेलला काय म्हणतो आपण, उगोनिया. बघा अशा प्रकारे तिथं काय झाले, 2 मिलियन प्री मॉर्डल फॉलिक्युल्स तयार झाले. आता नंतर काय होते बघा, द सेल्स ऑफ द जर्मायनल इपिथेलियम गिव राईज टू द ग्रुप ऑफ द उगोनिया प्रोजेक्टेड इन टू द कॉर्टेक्स. बघा ह्या काय झाल्या तर प्री मॉर्डल सेल्स, त्यालाच काय म्हणलं आपण, उगोनिया. ह्या काय होणार आहे तर मायग्रेट होणार आहे कुठं, कॉर्टेक्समध्ये, कॉर्टेक्स कॉर्डमध्ये. म्हणजे इथून जे काय तयार झालेले सेल आहे ते आता काय होणार आहे तर ते हळूहळू पुढं मायग्रेट होणार आहे. पण जे मायग्रेट होत असताना काय होणार आहे तर त्यांच्यामध्ये मायटॉसिस डिव्हिजन होऊन ते नंबर वाढवतात, आपण तिथे पाहिलं होतं. बघा आता ह्या ह्यांची स्टेप बाय स्टेप डिव्हिजन कसे होते बघा, प्रायमरी ओसाईट म्हणजे जे काय जे प्री मॉडेल सेल्स आहेत ते कसे आहेत, प्रायमरी ओसाईट ते कशा होणार आहेत तर त्यांच्यामध्ये 2N नंबर आहेत, त्या कशा डिप्लॉईड इन नंबर आहेत. त्यानंतर काय होणार आहे त्यांचं, तर त्यांच्यामध्ये मिओटिक डिव्हिजनला स्टार्ट होते. द प्रायमरी ओसाईट डिवाइड मिओटिकली अँड दे बिकम द हॅप्लॉइड. लक्षात आलं, इथल्या जे काय प्रायमरी प्री मॉडल फॉलिक्युल्स होते ते काय झाले तर मिओटिकली डिव्हिजन झाले. आणि त्यांचा नंबर काय परत काय होणार आहे तर त्यांची ग्रोथ होणार आहे, डेव्हलपमेंट होणार आहे. बघा इथं किती आपण सुरुवातीला पाहिले होते तर आफ्टर बिफोर द बर्थ 2 मिलियन्स सेल्स होत्या. जेव्हा बर्थ होणार आहे त्यातल्या काय होते तर 1 मिलियन सेल काय होणार आहे, डिसअपेअर होणार आहे, किंवा त्यालाच काय म्हणतो, ॲट्रेसिया. म्हणजे लक्षात ठेवा, ॲट्रेसिया हा शब्द लक्षात ठेवा. बघा जेव्हा बेबीची बर्थ होते त्या बर्थ वेळेस कशा किती सेल असणार आहे, त्याच्यामध्ये 1 मिलियन म्हणजे ज्या काही प्री मॉडेल फॉलिक्युल्स आहेत त्या किती राहिलेत, 1 मिलियन राहिलेत. म्हणजे 1 मिलियन सेल काय झाल्या,
डिस्ट्रक्ट झालं किंवा त्यांचं काय झालं, डिस्ट्रक्शन झालं. आपल्याला काय बघायचं आहे इथं, त्या प्री मॉडर्न सेलचं काय झालं, आता मिओटिक डिव्हिजन झाले आणि त्यांच्यापासून हेप्लॉइड सेल तयार झालेत. पुढं आपण त्याची प्रोसेस कशी आहे ते बघणार आहोत. आपल्याला फक्त लक्षात काय ठेवायचं आहे, आपण सुरुवातीला काय पाहिलं, बिफोर द बर्थ, बिफोर द बर्थ प्री मॉडर्न सेल किंवा फॉलिक्युल ओव्हरियन फॉलिक्युल तयार झाले आणि ते कसे होते, 2N होते, 2 मिलियनमध्ये, किंवा त्याला काय म्हणते, डिप्लॉइड 2 मिलियन सेल्स होत्या. जेव्हा बर्थ झाली त्यातल्या काय झाल्या, 1 मिलियन सेल डिसअपेअर झाल्या, डिस्ट्रक्शन झालं त्यांचं, आणि त्यापासून काय झालं, पहिल्यांदा प्रायमरी ओसाइटचं मिओटिक डिव्हिजन झालं आणि त्यांच्यापासून काय झाल्या, तर 1 मिलियन सेल ह्या शिल्लक राहिल्या त्यामध्ये. त्यालाच काय म्हणतात, 2 मिलियन प्रीमॉडर्न एम्बॉडीड इन द ओरी, म्हणजे त्यातल्या ओनली 1 इलिमेंट रिमेन ॲट द बर्थ. आणि ज्यावेळेस प्युबरिटी येते, म्हणजे ॲट द टाइम ऑफ द प्युबरिटी, म्हणजे जेव्हा ती फिमेल किती 12 टू 14 एजपर्यंत ते पोचलेले असेल, म्हणजे त्याला काय म्हणतो आपण प्युबरिटी, जेव्हा ती फिमेल कशी होते, मॅच्युअर होते, त्यावेळेस कशी असणार आहे, तर तिथं किती 14,000 फक्त सेल कशा राहिलेले असेल, शिल्लक राहिलेले असेल. लक्षात आलं, बर्थ झाली त्यावेळेस किती होत्या, 1 मिलियन. त्यानंतर काय, आफ्टर सॉरी बिफोर आफ्टर प्युबरिटी, म्हणजे ज्यावेळेस जे फिमेल मॅच्युअर होणार आहे, प्युबरिटी एजमध्ये पोहोचणार आहे, त्यावेळेस किती शिल्लक राहिले, तिथं 40,000 असेल, अशा काय झाले, तर प्री मॉडर्न सेल्स इथं शिल्लक राहिलेत, किंवा त्यालाच काय म्हणतो आपण ओव्हेरियन फॉलिकल म्हणतो, किंवा प्री मॉडर्न सेल्स म्हणा, किंवा ऊ साईट किंवा ऊ गोनिया, अशा प्रकारे तुम्ही काही त्याला म्हणू शकताय. आपल्या लक्षात काय ठेवायचं आहे, जेव्हा बर्थ होते एम्ब्रॉयडरी डेव्हलपमेंट वेळेस 2 मिलियन सेल्स तयार झाल्या, जेव्हा त्या बेबीची बर्थ होणार आहे, बर्थ झाल्यानंतर 1 मिलियन सेल्स शिल्लक राहिल्या, आणि जेव्हा प्युबरिटी एजमध्ये ती पोहोचणार आहे, त्यावेळेस किती झाल्या, फक्त आणि फक्त किती, 40,000 सेल्स इथं शिल्लक राहिलेत. आलं लक्षात, ह्या पॉईंट लक्षात ठेवा. आणि आत्तापर्यंत जो काय, म्हणजे प्युबरिटीपर्यंत जो काय सेल्सचं डिस्ट्रक्शन झालं, प्री मॉडर्न सेल्सचं किंवा प्री फॉलिकलचं त्या डिस्ट्रक्शन झालं, त्याला काय म्हणतो आपण, ॲट्रेसिया. ॲट्रेसिया म्हणजे काय, डिस्ट्रक्शन ऑफ ऊ साईट किंवा डिस्ट्रक्शन ऑफ ओगोनिया. पॉईंट लक्षात आला. आतापर्यंत जे काय शिल्लक प्री मॉडर्न फॉलिक्युल्स राहिले, जे काय आपण बघितले की प्री मॉडर्न फॉलिक्युल्स कसे होते, तर डिस्ट्रक्शन होत आले त्यांचं आतापर्यंत, आणि त्यातले जेवढे काय शिल्लक राहिलेत त्यांचं काय होणार आहे, प्युबरिटी एजमध्ये ॲक्टिवेशन, किंवा ते काय होणार आहे, तर मॅच्युअर बनणार आहेत. लक्षात येते का बघा पॉईंट, ते काय होणार आहे, तर मॅच्युअर होणार आहेत. म्हणजे काय होणार आहे, तर तिथं जे काय फॉलिक्युल्स आहेत ते कसे होते, इनॲक्टिव्ह होते किंवा इमॅच्युअर होते, पण जसजसं त्या फिमेलची डेव्हलपमेंट होणार आहे किंवा ते मॅच्युअर स्टेजमध्ये पोहोचणार आहे 12 टू 14 एजला, त्यालाच काय म्हणतो आपण, बघा जे काय आता आपण पाहिले की प्री मॉडर्न सेल ज्या काय होणार आहे, डिस्ट्रक्शन होत आलं त्या सेलचं, किंवा 2 मिलियनपासून 1 मिलियनवर आल्या, 1 मिलियनपासून परत त्या 40,000 पर्यंत शिल्लक राहिल्या, अशा प्रकारच्या प्री मॉडर्न सेल्सचं काय होणार आहे, प्युबरिटीमध्ये मॅच्युरेशन होणार आहे. म्हणजे ते काय होणार आहे, प्री मॉडर्न सेल्स आर बिकम ऑर ट्रान्सफर इन टू द मॅच्युअर फॉलिक्युल्स, आर कॉल्ड ॲज द ग्राफियन फॉलिक्युल्स. ग्राफियन फॉलिक्युल हा शब्द लक्षात ठेवा, त्याला काय म्हणतो आपण, मॅच्युअर फॉलिक्युल. मॅच्युअर फॉलिक्युलमध्ये कन्वर्शन होणार आहे. ते कसं, स्टेप बाय स्टेप होते. बघा प्री मॉडर्न फॉलिक्युलचं परत पहिला काय होणार आहे, प्रायमरी फॉलिक्युल, सेकंडरी फॉलिक्युल, टर्शरी फॉलिक्युल्स, आणि ते बिकम द मॅच्युअर फॉलिक्युल, आर कॉल्ड ॲज द ग्राफियन फॉलिक्युल. आणि हे मॅच्युअर कधी होणार आहे, ड्युरिंग द प्युबरिटी एज. प्युबरिटी ऑनसेट ऑफ प्युबरिटी म्हणतोय, जेव्हा ती फिमेल मॅच्युअर होते किंवा प्युबरिटी एजमध्ये जात असते, त्यावेळेस काय होणार आहे, तर त्या फॉलिक्युलचं मॅच्युरेशन होणार आहे. आणि ते काय होणार आहे, ड्युरिंग द ईच मेस्ट्रल सायकल ओनली वन ऑफ द प्री मॉडर्न फॉलिक्युल स्टार्ट ग्रोईंग टू फॉर्म द ग्राफियन फॉलिक्युल. म्हणजे प्रत्येक मेस्ट्रल सायकल वेळेस त्या प्री मॉडर्न फॉलिक्युलचं काय होणार आहे, मॅच्युअर फॉलिक्युलमध्ये कन्वर्शन होणार आहे. आणि जेव्हा ते मॅच्युअर फॉलिक्युल तयार होत आहेत आणि मेस्ट्रल सायकल स्टार्ट होणार आहे, त्यावेळेस काय होणार आहे, त्यातला जो काय एग आहे किंवा जो काय ओहोम आहे, तो काय होणार आहे, रिलीज केला जाणार आहे. त्याला काय म्हणतो आपण, ओव्हिलेटेड ओहोम. म्हणजे बघा, जो काय होणार आहे, त्या ग्राफियन फॉलिक्युल्समध्ये काय असतोय, ऊ साईट असतोय, तो आपण बघणार आहे डिटेल्समध्ये. हे लक्षात इथं काय ठेवा, जो काय ऊ साईट काय होणार आहे किंवा तो ओहोम जेव्हा रिलीज केला जातोय, जो काय रिमेनिंग पार्ट आहे त्याला काय म्हणतो आपण, कॉर्पस लुथियम. बघा कॉर्पस लुथियम काय आहे, तर ती एक प्रकारची एंडोक्राईन सॉरी टेम्पररी एंडोक्राईन ग्लँड असते. ते काय करते, तर प्रोजेस्टेरॉन सिक्रेट करत असते. जे कॉर्पस लुथियमने जे काय प्रोजेस्टेरॉन सिक्रेट केले, ते कशासाठी, प्रेग्नन्सीसाठी जे काय हार्मोन्स आहेत प्रोजेस्टेरॉन, ते हार्मोन इम्पॉर्टंट आहे. लक्षात ठेवा, प्रेग्नन्सीसाठी किंवा डेव्हलपमेंटसाठी ते हार्मोन सिक्रेट असते. पण जेव्हा ते ॲक्टिव्ह कधी राहणार आहे, जर तो ओहोम फर्टिलाइज झाला, जर स्पर्म इथे आला, स्पर्मनी काय केलं, तर त्या ओहोमला फर्टिलाइज केलं, आणि फर्टिलाइज केल्यानंतर
जो काय झायगोट तयार होते त्याची डेव्हलपमेंट होण्यासाठी ह्या कॉर्पस लिथियमचे हार्मोन काय असणार आहे, तर इम्पॉर्टंट असणार आहे. जर फर्टिलायझेशन नाही झालं तर ते काय होणार आहे, तर ती कॉर्पस लिथियम ही ग्लँड काय होणार आहे, कॉर्पस अल्बिकसमध्ये कन्वर्ट होणार आहे आणि ती काय होणार आहे, डिस्कार्ड होणार आहे. लक्षात ठेवा, इथं प्रोसेस काय झाली, जे काय मॅच्युअर फॉलिक्युल तयार झाले ते फॉलिक्युल्स काय करतात, तर एग रिलीज करते, त्यालाच काय म्हणतो आपण, ओहम म्हणतो आपण. तो ओहम काय होते, ओव्हिडक्टमधून फॅलोपियन टबमधून तो काय होणार आहे, तर युटेरसमध्ये ट्रान्सफर होणार आहे. जर फर्टिलायझेशन नाही झालं तर तो काय होणार आहे, कॉर्पस लिथियमचं कन्वर्शन कॉर्पस अल्बिकसमध्ये होणार आहे आणि ते डिस्कार्ड केलं जाणार आहे. लक्षात आलं, अशा प्रकारे काय बघतो आपण, प्युरिटी एजमध्ये किंवा ॲक्टिव्ह मॅच्युअर फिमेलमध्ये अशा प्रकारची ती प्रोसेस होत असते. लक्षात आलं, बघा आता आपण ती मॅच्युअर एज किंवा ती काय रिप्रोडक्टिव्ह एज आहे ती काय आपण बघू पाहूया. म्हणजे ग्राफियन फॉलिकल्स तयार होणारी एज, म्हणजे ईच सायकल अल्टरनेट, म्हणजे मेस्ट्रुअल सायकल जेव्हा स्टार्ट होते त्यावेळेस काय म्हणतो आपण, ग्राफियन फॉलिकल्स म्हणजे मॅच्युअर फॉलिकल तयार होणारी एज. त्यामध्ये बघा, मेन आर्च असे एक फर्स्ट सांगितलं आपल्याला इथं काय, तर फर्स्ट मेस्ट्रल सायकल बिंग नॉर्मली 13 एज, म्हणजे जेव्हा फर्स्ट मेस्ट्रल सायकल येणार आहे जेव्हा त्याला काय म्हणतो आपण, प्युबरिटी एज, म्हणजे त्याला काय म्हणतो आपण, मेन आर्च. मेन आर्च म्हणजे काय, फर्स्ट मेस्ट्रल सायकल ऑर बिगिनिंग ऑफ द मेस्ट्रल सायकल, ती कधी असणार आहे, 13 एजला, 12 to 14 किंवा ॲव्हरेजमध्ये आपण त्याला 13 एज म्हणतो आपण, त्यावेळेस काय होणार आहे, ग्राफिन फॉलिक्युल किंवा मॅच्युअर फॉलिक्युल व्हायला तयार होण्यासाठी स्टार्ट होणार आहे. आणि लास्ट कधी होणार आहे, त्याला काय म्हणतो आपण, मेनोपॉज, दॅट इज द स्टॉपिंग ऑफ द मेस्ट्रल सायकल. म्हणजे ग्राफिन फॉलिक्युल म्हणजे मॅच्युअर फॉलिक्युल तयार होण्याची प्रोसेस जी काय होणार आहे, स्टॉप होणार आहे, अशा प्रकारे अशा स्टेजला काय म्हणतो आपण, मेनोपॉज. हे कधी होते, 45 to 55 इयर्स एजला, म्हणजे 44, 45 किंवा 55 या एजला काय होणार आहे, मेनोपॉज होणार आहे, म्हणजे काय, तर स्टॉप ऑफ द मेस्ट्रुअल सायकल, अँड दॅट इज द स्टॉप ऑफ द फॉर्मेशन ऑफ द ग्राफियन फॉलिक्युल, दॅट इज द मॅच्युअर फॉलिक्युल. अशा प्रकारे काय म्हणतो आपण, तर हे काय आहे, तर रिप्रोडक्शन, म्हणजे आता 13 पासून 55 पर्यंत जे काय इयर आहेत त्याला काय म्हणतो आपण, रिप्रोडक्टिव्ह एज, म्हणजे तिथं अप्रॉक्सिमेटली किती 32 इयरचा जो काय कालावधी आहे त्यावेळेस काय होणार आहे, तर त्याला काय म्हणतो आपण, रिप्रोडक्टिव्ह एज. बघा डेफिनेशन काय सांगता येईल आपल्याला, पिरियड इन बिटवीन द मेन आर्च अँड मेनोपॉज इज कॉल्ड ॲज द रिप्रोडक्टिव्ह एज. यामध्ये काय केलं जातं, तर अप्रॉक्सिमेटली 416 इतके काय केले जाते, एक तयार केले जाते. ठीक आहे, लक्षात आलं. बघा अशा प्रकारे काय बघितलं आपण, तर रिप्रोडक्टिव्ह एज फिमेलमध्ये असणारी रिप्रोडक्टिव्ह एज, म्हणजे काय होणार आहे, फर्स्ट मेस्ट्रुअल सायकल टू द मेनोपॉज या एजला काय म्हणतो आपण, रिप्रोडक्टिव्ह एज. आणि त्यामध्ये काय होणार आहे, तर ग्राफियन फॉलिक्युल, ॲक्टिव्ह मॅच्युअर ग्राफियन फॉलिक्युल हे तयार केले जातात. बघा आता हिस्टॉलॉजी बघू आपण, मॅच्युअर हिस्टॉलॉजी म्हणजे मॅच्युअर फिमेलमध्ये असणाऱ्या ओव्हरीमध्ये झालेले चेंजेस, कळालं, जे ओव्हरी ओव्हेरियन हिस्टॉलॉजी ऑफ द मॅच्युअर फिमेल, म्हणजे मॅच्युअर फिमेलमध्ये काय काय चेंजेस होते त्या ओव्हरीमध्ये, हे आपल्याला स्टेप बाय स्टेप बघायचे आहेत. बघा कॉमनली हे कशामध्ये दिसतात आपल्याला, कॉर्टेक्समध्ये, चेंजेस सीन इन द मॅच्युअर ओव्हरी प्रायमरली इन द कॉर्टेक्स. बघा कॉर्टेक्समध्ये काय काय आपण चेंज पाहिले होते, तर इथं काय झाले, तर ऊ साईटची डेव्हलपमेंट झाली. ऊ साईट म्हणजे काय, बघा ऊ साईट ह्याच्यासाठी आपल्याला आपण एग सेलसाठी, ऊ साईट म्हणजे काय लक्षात ठेवा, एग सेलला काय म्हणतो आपण, ऊ साईट. म्हणजे इथं काय झालं, मॅच्युअर फिमेलमध्ये चेंजेस पहिला काय झाला, तर डेव्हलपमेंट ऑफ द ऊ साईट हॅज बीन सीन ऑर ऑब्झर्व्ड. म्हणजे बघा मॅच्युअर फिमेलमध्ये कॉर्टेक्समध्ये ऊ साईटची डेव्हलपमेंट पाहिली. कधी होणार आहे ही डेव्हलपमेंट, कशी, सायकलिक आहे आणि ड्युरिंग द ईच मेस्ट्रल सायकल, म्हणजे प्रत्येक मेस्ट्रल सायकलमध्ये एक ऊ साईट अशा प्रकारची आपल्याला तिथं डेव्हलपमेंट होणार आहे. आणि ही कशा पद्धतीने होते, तर प्री मॉडल सेलपासून, म्हणजे द मॅच्युरेशन ऑफ प्री मॉडल फॉलिक्युल्स इन टू द सेकंडरी अँड ग्राफियन फॉलिक्युल, म्हणजे अशा प्रकारची डेव्हलपमेंट आपण पाहिलं होतं की जे काय येणार आहे, प्री मॉडल फॉलिक्युलचं सेकंडरी टर्शरी आणि मॅच्युअर फॉलिक्युल म्हणजे त्याला काय म्हणतो आपण, ग्राफियन फॉलिक्युल, हे चेंजेस आपल्याला कधी कुठं दिसणार आहेत, तर मॅच्युअर फिमेलमध्ये. लक्षात आलं, चेंजेस कशातले बघतो आपण, मॅच्युअर फिमेलमध्ये काय काय चेंजेस होत आहेत किंवा मॅच्युअर फिमेलच्या ओव्हरीमधले असणारे चेंजेस, त्यामध्ये पहिला काय, पहिला आपण तिथं ऊ साईट तयार झालेलं, पहिला ऊ साईट कशा तयार झाले, तर सायकलिकली मेस्ट्रल सायकल वेळेस सायकलिकली तयार डेव्हलपमेंट झालेत. त्यानंतर काय बघितलं आपण, प्री मॉडल फॉलिक्युल, म्हणजे जे काय प्री मॉडल फॉलिक्युल होते ते काय झाले, मॅच्युअर ग्राफियन फॉलिक्युलमध्ये तयार झाले. अजून त्यानंतर काय बघतो आपण, तर द ग्रोथ ऑफ ऊ साईट, म्हणजे त्या सेलची ऊ साईटची जी काय ग्रोथ आहे, अँड द ग्रॅन्युलोसा सेल इन्क्रीजेस द नंबर, म्हणजे ऊ साईटची जी काय ग्रोथ होणार आहे, जसं ईच मेस्ट्रुअल सायकलला काय होणार आहे, तर ग्रोथ होणार आहे, त्यावेळेस काय होणार आहे, तर त्यांच्यामध्ये
ग्रॅन्युलर सेल्सचा पण नंबर काय होणार आहे किंवा ग्रॅन्युलर सेल्सचा पण काय होणार आहे, तर इथं डेव्हलपमेंट होणार आहे. म्हणजे एका ग्रॅन्युलरचा सेलपासून काय झालं, मॅच्युअर फॉलिक्युल तयार झाला. मग काय होणार आहे नेक्स्ट, त्याच वेळेस काय होणार आहे, इथं ग्रॅन्युलसा सेल म्हणजे इथं दुसरी सेल काय होणार आहे, तयार होणार आहे किंवा त्या काय होणार आहे लगेच इथं प्रिपेअर होणार आहे किंवा त्यांचा नंबर काय होणार आहे इन्क्रीज होणार. लक्षात आलं, एका सेलचं फॉलिक्युल तयार झालं इथं दुसरी सेल लगेच रेडी होणार आहे, परत नेक्स्ट सायकल वेळेस काय होणार आहे दुसरं होणार आहे लगेच इथं तिसरी. अशा प्रकारे काय होते, ऊस साईड जेवढे तयार होईल तेवढे ग्रॅन्युलर सेल इथं सेल तयार होणार आहेत. आणि जे काय मॅच्युअर फॉलिक्युल आहे ते हार्म काय सिक्रेट करते, एस्ट्रोजेन. म्हणजे जेव्हा मेस्ट्रोसायकल स्टार्ट होणार आहे, फर्स्ट मेस्ट्रोसायकल स्टार्ट होणार आहे, तिथून काय होणार आहे एस्ट्रोजनची सुरुवात होणार आहे. म्हणजेच काय होणार आहे, तिथं फिमेल सेकंडरी सेक्स कॅरेक्टर तिथं डेव्हलपमेंट होणार आहे. बघा इथं आपण बघू डिटेलमध्ये कशाप्रकारे त्या फॉलिक्युलची डेव्हलपमेंट झालेली आहे. बघा ग्राफिन फॉलिक्युल जेव्हा तयार होणार आहेत, आता इथं आपल्याला आपल्याकडे काय झाले तर मॅच्युअर ग्राफिन फॉलिक्युल तयार झालेलं दिसतोय. मॅच्युअर ग्राफिन फॉलिक्युल इथं आहे, तो काय करतो आहे तर टूवर द सर्फेस ऑफ द ओव्हरी काय होते ट्रान्सफर होते. हा काय झाला आहे, फॉलिक्युलर सेल किंवा मॅच्युअर फॉलिक्युल काय होते ओव्हरियन सर्फेसला येतो आहे. काय येतो आहे तर आपल्याला माहित आहे की तिला जो काय एक किंवा ऊसॅट तयार झाले त्याला काय करायचं आहे तर रिलीज करायचा आहे, ओव्हिडक्टमध्ये त्याला रिलीज करायचा आहे. तो काय होतोय म्हणून तर तिथं ओव्हरियन सर्फेसवरती तो आलेला आहे. त्यालाच काय म्हणतो आपण ब्लिस्टर्ड अपिअरन्स, म्हणजे जो काय होणार आहे तर रिलीजेस होणार आहे कुठं, ओव्हीमध्ये, सॉरी ओव्हिडक्टमध्ये. आणि ओव्हिडक्टमध्ये आल्यावर आपण काय आपल्याला माहित आहे की तो काय होणार आहे तर युटेरसमध्ये तो ट्रान्सफर होणार आहे किंवा तो त्याची काय होणार आहे मोशन होणार आहे, तो युटेरसमध्ये तो हळूहळू तो ट्रान्सफर होणार आहे. आपण पाहिलं होतं की जो काय एग रिलीज झाल्यानंतर, म्हणजे फॉलिक्युलमधून जो काय एग रिलीज झाला आहे त्यानंतर जो काय रिमेनिंग पार्ट आहे त्याला काय म्हणतो आपण कॉर्पस ल्युथियम. आता कॉर्पस ल्युथियम काय तर एंडोक्राईन ग्लँड आपण पाहिलं ते, आणि त्या एंडोक्राईन ग्लँडपासून काही हार्मोन्स रिलीज होते ते प्रेग्नन्सीसाठी इम्पॉर्टंट आहे. आणि जर फर्टिलायझेशन जर नाही झालं, म्हणजे फर्टिलायझेशन त्या एगचं किंवा त्या ओव्हमचं फर्टिलायझेशन झालं नाही तर ते काय होणार आहे कॉर्पस अल्व्हियसमध्ये कन्वर्ट होऊन ते काय होणार आहे ओव्हुलेशन वेळेस डिस्कार्ड होणार आहे. कळालं, अशा प्रकारे आपण इस्ट्रॉलॉजी बघा इथं, अशा पद्धतीने इस्ट्रॉलॉजी इथं आहे. आपल्याला डिटेलमध्ये ग्राफिन फॉलिक्युल लक्षात ठेवायचं आहे, हे तुम्ही प्रोसेस लक्षात ठेवा. ऊ साईट तयार होतोय, ऊ साईट ओव्हिडक्टमध्ये जाणार आहे, आणि रिमेनिंग जो काय ग्राफिन फॉलिक्युलचा पार्ट आहे तो टेम्पररी ग्लँड कॉर्पस ल्युथियममध्ये तयार होतो, आणि त्या कॉर्पस ल्युथियमपासून हार्मोन सिक्रिएट केले जातात, आणि ते हार्मोन परत काय होणार आहे तर प्रेग्नन्सीज वेळेस ते हेल्प करणार आहे. आणि जर फर्टिलायझेशन नाही झालं तर ते काय होणार आहे तर ते डिस्कार्ड होणार आहे ओव्हुलेशन. म्हणजे ओव्हुलेशन म्हणजे काय लक्षात ठेवा, ओव्हुलेशन म्हणजे जे काय ब्लिडिंग होत असतं मेस्ट्रुअल सायकलमध्ये, त्या ब्लिडिंग वेळेस काय होणार आहे तर ते डिस्कार्ड करणार आहे, बॉडीच्या बाहेर टाकून देणार जाणार आहे. ओव्हुलेशनमध्ये काय काय असणार आहे, त्या युटेराइन वॉल, त्याचबरोबर हा कॉर्पस अल्विकस आणि एक ओहोम, अशा प्रकारचं त्या ब्लिडिंगमध्ये किंवा त्याला काय म्हणतो आपण ओव्हुलेशन म्हणत असतो. ठीक आहे, स्ट्रक्चर ऑफ ग्राफियन फॉलिक्युल बघा. ग्राफियन फॉलिक्युल म्हणजे आपण पाहिलं होतं की जो काय मॅच्युअर फिमेलमध्ये जे काय मॅच्युअर फॉलिक्युल्स तयार झाले ते त्याला काय म्हणतो आपण ग्राफियन फॉलिक्युल. याला आपण याचा आपण डिटेलमध्ये अभ्यास करणार आहोत. बघा ह्याला काय म्हणतो मॅच्युअर ओव्हेरियन फॉलिक्युल. त्याच्यानंतर बघा काय तर ते अँड इज सेंट्रिक सेकंडरी ओसाइट इज सराउंडेड बाय द नॉन सेल्युलर लेअर ऑफ द झोना पेलुसिडा. म्हणजे बघा हा काय तर एक ओसाइट आहे की त्याच्या ओसाइटभोवती काय तर एक नॉन सेल्युलर झोना पेलुसिडा असा एक प्रकारचा लेअर असतो. अशा प्रकारच्या सेलला काय म्हणतो आपण झोना पेलुसिडिला असा एक त्यांच्याभोवती लेअर असणार आहे. आणि ह्याच्यामध्ये काय बघा, आता ह्या ग्राफियन फॉलिक्युलचे लेअर बघू आपण. त्या ग्राफियन फॉलिक्युल्समध्ये काय काय तर एक एक्स्टर्नल लेअरला किंवा त्याला काय म्हणतो आपण आउटर मोस्ट लेअर, त्याला काय म्हणतो आहे थिका एक्स्टर्ना. थिका एक्स्टर्ना काय आहे तर आउटर मोस्ट लेअर ऑफ द ग्राफियन फॉलिक्युल. त्याच्या आतला लेअर कोणता आहे थिका इंटरना. अशा प्रकारचे दोन लेअर आहेत, थिका एक्स्टर्ना आणि थिका इंटरना. द इनर टू द इट्स सेल्युलर लेअर थिका इंटरना, अशा प्रकारचा एक तिथं लेअर आहे. आणि त्याच्या आतील लेअर कोणता आहे त्याला काय म्हणतो आपण ग्रॅन्युलोसा सेल, म्हणजे त्याला काय म्हणतो आपण मेम्ब्रेन ग्रॅन्युलोसा, अशा प्रकारचा एक तिथं लेअर आहे. ठीक आहे, आणि हे काय प्रोड्यूस करत असते तर हार्मोन, ह्याच्यापासून प्रोड्यूस इस्ट्रोजन अशा प्रकारचं एक हार्मोन तयार होत असतं. बघा नेक्स्टमध्ये आपण बघतोय की मेम्ब्रेन ग्रॅन्युलोसा हा लेअर, म्हणजे जो काय इनर मोस्ट लेअर आहे कोणत्या थिका इंटरनलचा, मेम्ब्रेन ग्रॅन्युलोसाचा हा जो काय लेअर आहे त्याच्यामध्ये काय केले तर दोन टाईप पडले, दोन सेलचे किंवा दोन सेलचे तिथे टाईप आहेत. एक आहे तो डिस्कस प्रोलिजरस आणि एक आहे दुसरा कोरोना रेडिएटा. कोरोना रेडिएटा आणि डिस्कस प्रोलिजरस अशा प्रकारचे दोन लेअर आहेत. त्यातला कोरोना रेडिएटा बघा, कोरोना रेडिएटा काय तर तो ऊ साईडच्या भोवती असणारा एक लेअर आहे. म्हणजे
ऊसाइट जे काय एक किंवा ओहम तयार झालेत अशा प्रकारची सेल, त्याच्याभोवती जो असणारा लेअर आहे तो काय आहे तर एक कोरोना रेडिएटा हा प्रकारचा सेलचा लेअर आहे. आणि तो कुठून अराईज झाला आहे तर दॅट इज अरायझेस फ्रॉम द मेम्ब्रेन ग्रॅन्युलोसा इनर मोस्ट लेअर ऑफ द ग्राफेन फॉलिक्यूल दॅट अरायझेस द कोरोना रेडिएटा आणि डिस्कस प्रोलिगरस अँड दिस लेअर द प्रोटेक्ट टू द ऊसाइट. ओके लक्षात आलं. बघा अजून ह्याच्यामध्ये काय बघतो आपण कोलमस उफोरस हे काय आहे तर ह्या पूर्ण प्रकारच्या लेअरला किंवा आपण काय म्हणतो आपण हा टर्म कशासाठी वापरलो तर ऊसाइट अँड द सराउंडिंग ग्रॅन्युलोसा सेल म्हणजे हा जेवढा कोणता मेम्ब्रेन ग्रॅन्युलोसाचा जो लेअर आहे त्या ग्रॅन्युलोसाला च्या मेम्ब्रेला काय आपण टर्म वापरतो आहे क्युम्युलस उफोरस हा शब्द आपण त्यासाठी वापरला. लक्षात ठेवा क्युम्युलस उफोरस म्हणजे काय द टर्म युज्ड फॉर द ऊसाइट अँड द सराउंडिंग ग्रॅन्युलोसा सेल म्हणजे ह्या प्रकारचा जो काय सराउंडिंग ऊसाइट आणि ग्रॅन्युलोसा सेल आहे त्यासाठी आपण काय वापरला शब्द क्युम्युलस उफोरस. आलं लक्षात. मेम्ब्रेन कोणते लक्षात ठेवा थिका एक्स्टर्ना थिका इंटरना. त्यानंतर बघतोय आपण मेम्ब्रेन ग्रॅन्युलोसा कोरोना रेडिएटा हा काय तर त्याचे लेअर आहेत. आणि त्यानंतर बघू आपण आता इथं जी काय कॅव्हिटी दिसते आपल्याला ते कुठं ऊसाइटमध्ये आणि ज्या काय मेम्ब्रेनमध्ये असणारी जी काय कॅव्हिटी आहे त्याला काय म्हणतो आपण एंट्रम. हे एंट्रम काय तर एक बिटवीन कॅव्हिटी म्हणजे ऊसाइट आणि मेम्ब्रेन ग्रॅन्युलोसामध्ये असणारी एक प्रकारची कॅव्हिटी आहे. आणि त्या कॅव्हिटीमध्ये एक फ्लुइड फिल्ड असतं त्याला काय म्हणतो आपण लिक्वर फॉलिक्युली अशा प्रकारचं एक तिथं काय असते फ्युल फिल्ड असणार आहे. हे काय झालं ग्राफियन फॉलिक्युल. बघा लक्षात आलं का ग्राफियन फॉलिक्युलमध्ये काय काय बघितलं आपण त्याचे लेअर ऊसाइट आणि एक प्रकारचं तिथं असणार फ्युल त्या कॅव्हिटीमध्ये असणारं फ्युल हे ग्राफियन फॉलिक्युलमध्ये लक्षात ठेवा. ग्राफियन फॉलिक्युल काय इट इज अ मॅच्युअर ओहेरिन फॉलिक्युल इट इज द बिकम मॅच्युअर फ्रॉम द प्री मॉडल सेल ड्युरिंग द प्युबरिटी एज अँड ड्युरिंग द इच मेस्टर सायकल अशा प्रकारचे ग्राफियन फॉलिक्युल आहे. ठीक आहे इथपर्यंत आपले काय झाली ओव्हरीचे पार्ट कम्प्लीट झाले. आता आपण नेक्स्ट फिमेल रिप्रोडक्टिव्ह मधला पार्ट बघतोय तो ओव्हिडक्ट त्यालाच काय म्हणतो आपण फॅलोपियन ट्यूब किंवा त्याला काय म्हणू शकतो आपण तर युटेराइन ट्यूब अशा प्रकारचे युटेराइन ट्यूबचा आपण अभ्यास करू. आता बघा हे काय झालं ओव्हरी आपण आत्तापर्यंत जे काय पाहिलं ते काय होतं ओव्हरी ह्या गोनॅडल सेलचा आपण अभ्यास केला त्यामध्ये हिस्टॉलॉजी पाहिली आणि आपण त्यामध्ये जे काय कशा पद्धतीने त्यामध्ये एक तयार होते आपण ते पाहिले. आता जे काय एक तयार होणार ते ओव्हिडक्टमधून किंवा त्या फॅलोपियन ट्यूबमधून युटेरसमध्ये जात असतात त्या ओव्हिडक्टचा आपण अभ्यास करणार आहोत. बघा ओव्हिडक्ट इट इज अ पेअर ऑफ मस्क्युलर डक्ट आहे ती इट इज अरायझिंग फ्रॉम द ओव्हरी टू द युटेरस अशा प्रकारचे एक डक्ट आहे. इट इज ओपन म्हणजे तिथं काय झाली ती ओव्हरीमध्ये ओपन होणार आहे आणि ती कुठं होणार आहे युटेरसला ती कनेक्ट करणार आहे. ह्याची लेंथ किती आहे बघा 10-12 सेंटीमीटर इन लेंथ आणि त्याच्या इंटरनल काय असते तर अशा प्रकारचे सिलिएटेड इपिथेलियम असते. आता सिलिएटेड इपिथेलियम म्हणजे बघा काय तर अशा प्रकारची डक्ट आहे आणि त्याच्यामध्ये जे काय इंटरनल लायनिंग आहे तिथं काय असणार आहेत अशा प्रकारच्या सिलिया असणार आहेत. त्या सिलिया काय करत असते जो काय एक किंवा तो ओहोम आहे त्याला काय करत असेल प्रोलिफरेट करत असेल किंवा त्या युटेरसमध्ये ट्रान्सफर करण्यासाठी त्याला मदत करत असेल. अजून इथं काय होत असतं तर इथं फर्टिलायझेशन ते होत असते आपण बघू आपण त्या डीपमध्ये. लक्षात आलं ओव्हिडक्ट म्हणजे काय तर इट इज डक्ट दॅट कनेक्ट टू द ओव्हरी टू द युटेरस अशा प्रकारच्या डक्टला काय म्हणतो आपण ओव्हिडक्ट. याचे तीन पार्ट बघू काय काय आहेत बघा पहिलं आहे ते इनफंडिबल म्हणजे जो काय इथला जो काय रिजन आहे म्हणजे जिथं काय झालं तर ओपनिंग म्हणजे ओव्हरीच्या जवळ असणारा एरिया त्याला काय म्हणतो आपण इनफंडिबलम. त्यामध्ये कसं आहे बघा त्याचा शेप फनेल लाईक शेपड आहे त्यामध्ये काय असतात तर ओस्टियम ओपनिंग असते त्यामध्ये अजून काय बघते फिमरी हे काय तर फिंगर लाईक प्रोजेक्शन आहेत अशा प्रकारचे जे बारीक दिसतात आपल्याला ते काय तर फिमरी आहे. त्याचबरोबर त्यांच्यामध्ये काय तर सिलिया असतात आणि त्या सिलिया काय करते तर एगला पुढे ट्रान्सफर करण्यासाठी मदत करत असतात. नंतरचा पार्ट आहे त्यामध्ये एम्फुला म्हणजे हा स्ट्रेट पार्ट म्हणजे एम्फुला कशाला म्हणतो तिथं मिडल लॉंग स्ट्रेट पार्ट ऑफ द ओव्हिडक्ट हा रिजनला काय म्हणतो आपण एम्फुला आलं लक्षात. आणि लास्टचा पार्ट आहे त्यामध्ये इस्थेमस किंवा त्याला काय म्हणतो आपण कोर्निया इट इज द डिस्टल नॉरो पार्ट ऑफ द डक्ट ओपनिंग इन टू द इटेरस ह्या रिजनला काय म्हणतो आपण इस्थेमस. अशा प्रकारे तीन डक्टमध्ये काय केले तर त्या ओव्हिडक्टला डिवाइड केले. ठीक आहे सोपं आहे अगदी सोपं आहे ह्यामध्ये अवघड असं काय नाही. त्या डक्टच्या तीन पार्टला नावं लक्षात ठेवा आणि त्याचं फंक्शन लक्षात ठेवा. फंक्शन काय इट इज अ ट्रान्सफर ऑफ एग टू द ओव्हरी टू द इटेरस. ओके नेक्स्ट पार्ट आहे आपल्याकडे युटेरस. बघा युटेरस म्हणजे हा रिजन जो काय ब्रॉड किंवा मोठा रिजन दिसतो
फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममधला अशा प्रकारच्या एवढा रिजनला काय म्हणतो आपण युटेरस. आता युटेरस फिमेलमधला हा काय आहे, तर आपल्याला माहीत आहे की फिमेल हे कसे किंवा मेल हे कसे आहेत, तर व्हिव्हिपॅरस आहेत. व्हिव्हिपॅरस म्हणजे काय, तर दॅट ॲनिमल्स विच डेव्हलप द बेबी इन साईड द बॉडी आर कॉल्ड ॲज द व्हिव्हिपॅरस. म्हणजे ह्यांच्यामध्ये काय जे काय एम्ब्रियोची डेव्हलपमेंट आहे ती कशी होणार आहे, इनसाईड होणार आहे, अशाला काय म्हणतो आपण व्हिव्हिपॅरस. म्हणजे त्याला काय म्हणतो आपण उंब. म्हणजे इथं काय होणार आहे, तर बेबीची किंवा त्या एम्ब्रियोची डेव्हलपमेंट होत असणार आहे, अशा प्रकारच्या रिजनला काय म्हणतो आपण उंब. आता हे काय, इट इज द हॅलो मस्क्युलर पियर शेप्ड ऑर्गन लोकेटेड इन द अबव अँड बिहाइंड द रिन्युएबल रायडर. बघा हा कसा आहे, तर एक पियर शेपड आहे, पूर्णपणे मस्क्युलर रिजन आहे, आणि तो त्याची लांबी कद किती आहे बघा, इट इज द मेजर अबाउट द 7.5 cm लाँग अँड 5 cm ब्रॉड अँड थिकनेस अबाउट द 2.5 cm. म्हणजे त्यांची लेंथ कसे किती आहे, तर 7.5 cm ब्रॉड आहे तो, अशा प्रकारे त्याची रिज साईज आहे. ह्याला पण काय केलं, आपण तीन रिजनमध्ये आपण त्याला डिवाइड केले. बघा अप्पर फंडस, पहिला फंडस बघू आपण, तो फंडस काय म्हणतात, अप्पर ब्रॉड रिजन म्हणजे डोम शेपड जो काही रिजन दिसतोय त्याला काय म्हणतो आपण फंडस. म्हणजे ह्या इथं जो काही रिजन दिसतोय तो काय आहे, तर फंडसचा रिजन आहे, तो कसा आहे, ब्रॉड आहे, आणि तिथं काय होणार आहे, तर इम्प्लांटेशन होणार, इम्प्लांटेशन ऑफ द एम्ब्रियो. म्हणजे ह्या रिजनमध्ये त्या एम्ब्रियोचं इम्प्लांटेशन होत असतं. इम्प्लांटेशन म्हणजे काय होणार आहे, तर तिथं ते बेबी अटॅच होत असते, आणि तिथं काय होणार आहे, तर तिथं डेव्हलपमेंट होणार आहे. बघा नेक्स्ट पार्ट आहे बॉडी. बॉडी पार्ट ऑफ द युटेरस विच जनरली टॅपर अँड डाऊनवर्ड्स. म्हणजे बॉडी हा जो काही रिजन आहे, एवढा काय म्हणतो आहे त्याला आपण बॉडीचा रिजन आहे, तो कसा आहे, टॅपर आहे. बॉटम किंवा डाऊनवर्डला जो काय होते, तो बॉटमकडे डाऊनवर्डला जात असताना तो काय होते, नॅरो होत जाते. आणि लास्ट रिजन आहे तो सर्विस, इट इज द नॅरो नेक अबाउट द 2.5 cm इथं. इथं जो काय हा रिजन, म्हणजे हा काय आहे, तर तो सर्विक्सचा रिजन आहे, आणि इट इज एक्सटेंडेड इन टू द व्हजायना. म्हणजे इथं काय होणार आहे, तर व्हजायनामध्ये तो ओपन होत असणार आहे. सर्विक्समध्ये पण काय केलं, तर इंटरनल ओएस आणि एक्सटर्नल ओएस अशा दोन पार्ट आहेत. इंटरनल ओएस काय होणार आहे, तो बॉडीच्या रिजनमध्ये कनेक्ट करतो आहे, आणि एक्सटर्नल ओएस काय करतो आहे, व्हजायनल रिजनला ओपन करतो आहे. लक्षात ठेवा, हे झालं युटेरस. युटेरसमध्ये आपण काय काय पाहिले, तर तिथं पण तीन पार्ट पाहिले. युटेरसमध्ये फंडस, बॉडी आणि सर्विक्स असे तीन पार्ट आहेत. फंडस म्हणजे अप्पर डोम शेपड, बॉडी मीन्स द मिडल रिजन, दॅट इज डाऊनवर्ड टू द सर्विक्स, अँड दॅट इज द टॅप बिकम अ टॅपर. अँड सर्विस इज द काय, तर लास्ट पार्ट बघतो आपण त्याच्यामध्ये. त्यामध्ये दोन ओपनिंग आहेत, एक ओपनिंग आहे ते व्हजायनल ओपनिंग आहे, आणि दुसरं आहे ते बॉडीमध्ये, किंवा ते काय म्हणतो इंटरनल ओपनिंग आपण त्याला म्हणतो. हे झालं युटेरस. नेक्स्ट बघतो आपण बॉडीचा, म्हणजे इंटरनल आपण काय बघतो आहे त्यामध्ये, तर तीन लेअरला, म्हणजे जे काय युटेरसचा जो रिजन आहे तो काय केला आहे, तर पूर्ण रिजन तीन मस्क्युलर लेअरपासून तयार झालेला आहे, किंवा त्याच्यामधले जे काय लेअर्स बघतो आपण युटेरसमध्ये. बघा कोणते कोणते काय, पेरिमेट्रियम, आणि दुसरं आहे मायोमेट्रियम आणि एंडोमेट्रियम, अशा प्रकारचे तीन लेअर आहेत. पेरिमेट्रियम म्हणजे कोणतं, आउटर मोस्ट लेअर. बघा हा जो काय आउटर मोस्ट लेअर आहे त्याला काय म्हणतो आपण पेरिमेट्रियम. त्यानंतरचा मिडलचा लेअर आहे तो मायोमेट्रियमचा आहे, म्हणजे हा रिजन हा कोणता लेअर आहे, मायोमेट्रियमचा रिजन आहे. आणि इनर मोस्ट लेअरला काय म्हणतो आपण एंडोमेट्रियम. लक्षात आलं, तीन मस्क्युलर लेअर बघा त्याच्यामध्ये कोणते कोणते आहेत, पेरिमेट्रियम, मायोमेट्रियम आणि एंडोमेट्रियम. पेरिमेट्रियम म्हणजे एक्सटर्नल, मायोमेट्रियम म्हणजे इंटरनल, आणि एंडोमेट्रियम म्हणजे पूर्ण इनर मोस्ट लेअरला काय म्हणतो आपण लेअर. बघा अजून पेरिमेट्रियम आणि मायोमेट्रियम हे कशासाठी, तर लोबर ह्यासाठी, मसलसाठी किंवा ते ओळखले जाते. लोबर म्हणजे काय, ड्युरिंग द पॅच्युरेशन, म्हणजे जेव्हा प्रेग्नन्सी वेळेस ज्या बेबीची बर्थ होत असते त्यावेळेस जे काय पेन होत असतं, किंवा त्या पेन अराईज होत असतात, तिथं काय होणार आहे, तर अशा व्हेव्स तयार होत असतात पेनमध्ये, आणि त्या पेन वेळेस काय होणार आहे, तर तिथं बेबीची डेव्हलपमेंट होणार आहे. त्यासाठी त्यांचं काय, तर इम्पॉर्टंट फंक्शन आहे. लक्षात ठेवा, व्हर्ग्युअस कॉन्ट्रॅक्शन म्हणजे तिथं काय होणार आहे, मसलचं त्या कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशन होणार आहे. कोणत्या, ह्या लेअरचं, म्हणजे मायोमेट्रियम आणि पेरिमेट्रियमचं. त्या मेट्रियमपासून काय होणार आहे, तर व्ह्यू लाईक त्यांचं कॉन्ट्रॅक्शन रिलॅक्शन होणार आहे, त्याला काय म्हणतो आपण ल्योबर. म्हणजे काय होणार आहे, पॅच्युरेशन वेळेस त्या बेबीची डेव्हलपमेंट होत असताना ही प्रोसेस महत्त्वाची आहे. एंडोमेट्रियम काय, तर इनर मोस्ट लेअर आहे, तो कसा म्युकसल मेंब्रेनपासून तयार झाला आहे, आणि स्ट्रॅटिफाइड एपिथेलियम सेल तिथं दिसणार आहेत. त्याची थिकनेस बघा, रफली अंडर रेग्युलर अंडरग्रो, म्हणजे थिकनेस हळूहळू ती इन्क्रीजेस होत असते, आणि मेस्ट्रुअल सायकल्स वेळेस पूर्ण काय होते, ते डिस्कार्ड होत असते, आणि तिथून त्यांचा काय होत असतो, ब्लड फ्लो हा अराईज होत असतो. लक्षात ठेवा तिथं, म्हणजे जो काय याचा लेअर आहे, जो कोणता एंडोमेट्रियम, जो काय
मेस्ट्रुअल सायकल वेळी जो काय ब्लड फ्लो होत असते तो काय होतो तर ह्या एंडोमेट्रियममुळं होत असतो आहे. तो एंडोमेट्रियम काय होत असते तर डिस्कार्ड होत असते आणि त्यांच्यापासून ते त्याचं ब्लड होत असते. आणि ह्याच्यामध्ये काय होणार आहे तर ब्लड वेसल भरपूर असतात, काही युटेराईन ग्लँड्स असतात आणि त्या युटेराईन ग्लँडपासून काय होणार आहे तर त्यांच्यापासून जो काही बेबीची जे काय डेव्हलपमेंट आहे, फिटसची डेव्हलपमेंट आहे, त्याला नरिशमेंटसाठी किंवा न्यूट्रिशन प्रोव्हाइड करण्यासाठी ह्या युटेर एंडोमेट्रियमचा हेल्प होणार आहे किंवा त्याची मदत होत असते. लक्षात आलं, एंडोमेट्रियम लक्षात ठेवा. मेस्ट्रुअल सायकल वेळेस जो काय ब्लड फ्लो होत असते तो ह्या एंडोमेट्रियमच्या डिस्कार्डमुळे होणार असणार आहे आणि त्यांच्यामध्ये कंटिन्युअस असे चेंजेस होत असते. ते कंटिन्युअस असे ग्रोथ आणि डिस्कार्ड त्यांच्यामध्ये ती प्रोसेस होत असते. त्यांच्यामध्ये ब्लड वेसल आणि युटेराईन ग्लँड ह्या भरपूर प्रमाणात प्रेझेंट असतात. त्याचबरोबर आपण काय पाहिलं की त्याचं फंक्शन काय, जो काय एम्ब्रियोची इथं डेव्हलपमेंट होत असते त्या एम्ब्रियोला नरिशमेंट देण्यासाठी, त्याला सपोर्ट करण्यासाठी त्या एम्ब्रियो युटेराईन वॉलची मदत होत असते. ठीक आहे, बघा नेक्स्ट लास्ट पार्ट आहे आपल्या ह्याच्यामध्ये तर व्हजायना, व्हजायनल ओपनिंग. हे काय तर एक शेवटचा पार्ट आहे फिमेल रिप्रॉडक्टिव्ह सिस्टीममध्ये. त्याच्यामध्ये त्यालाच काय म्हणतो आपण, इट इज द कपोलेट्री ऑर्गन. म्हणजे फिमेलमध्ये कपोलेशन वेळेस काय होणार आहे तर ते मदत होणार आहे. ह्याच्यामध्ये काय होणार आहे तर हे कुठं आहे तर सर्विक्स आणि वेस्टिबलीमध्येच्या मध्ये आहे. सर्विक्समध्ये आपण हा पाहिला की हा जो काय रिजन आहे त्याला काय म्हणतो आपण सर्विक्स, आणि वेस्टिबली काय तर तो एक्स्टर्नल जेनायटेलियाचा पार्ट आहे. तो आपण पाहणार आहोत पुढे, एक्स्टर्नल जेनायटेलियाचा पार्ट आहे तो वेस्टिबली, ह्या लक्षात ठेवा. यामध्ये काय बघा, वॉल ऑफ हॅज द इनर म्युकसल लायनिंग अँड मिडल ऑफ द मस्क्युलर लेअर. याच्यामध्ये जो काय इनर मोस्ट जे काय लायनिंग आहे, आतील जी काय लायनिंग आहे ती कशी आहे तर म्युकस लेअरपासून तयार झाली आहे. आणि जो काय मिडल रिजन आहे तो कसा आहे तर मस्क्युलर आहे, मसलच्या लेअरपासून तो तयार झाला आहे मिडल रिजन. आणि आउटर लेअर कुठं आहे, ॲडव्हेंटेजियस लेअर. अशा प्रकारचे तीन लेअर याच्यामध्ये पण दिसते. लक्षात ठेवा तीन लेअर व्हजनाचे कोणते कोणते आहेत, इंटरनल कसं आहे म्युकसल, मिडल रिजन कसं आहे मस्क्युलर, आणि आउटर लेअर कडं आहे ॲडव्हेंटिशिया लेअर. अशा प्रकारचे तीन लेअर आहेत. आणि अजून बघा, म्युकसल इपिथेलियम स्टार्टिफाईड अँड नॉन कॅरोटिनाइज्ड लेअर आहे. तर तो कसा आहे, तो नॉन कॅरोटिनाइज्ड सेलचा किंवा म्युकसचा लेअर आहे आणि त्याच्यामध्ये ग्लायकोजन हे स्टोअर केले जातं. लक्षात आलं म्युकसल लेअरमध्ये. त्यानंतर बघा आपण, ओपनिंग ऑफ द व्हजायना इन टू द वेस्टिबली इज कॉल्ड ॲज अ व्हजायनल ऑरिफेरिस ऑर्फिस. ऑर्फिस म्हणजे जिथं ही काय जे काय ओपनिंग असणार आहे त्याला काय म्हणतो आपण, व्हजायनल ऑर्फिसी. जे काय तर एक्सटर्नल ओपनिंग आहे, एक्सटर्नल ओपनिंग लक्षात ठेवा, वेस्टिबलीमध्ये असणारं एक्सटर्नल ओपनिंग त्याला काय म्हणतो आपण, व्हजायनल ऑर्फिसली. आणि त्याच्यामध्ये ओपनिंग इज कव्हर्ड बाय द पार्शली बाय द फोल्ड ऑफ म्युकस मेम्ब्रेन कॉल्ड हायमिन. म्हणजे व्हजायनाचं जे काय ओपनिंग आहे त्याच्यावरती एक कवर असणार आहे, एक्सटर्नली जे काय कवर असते त्याला काय म्हणतो आपण, हायमिन. आपण एक्सटर्नल जेनायटेलियामध्ये बघू त्या हायमेन काय असते तर लक्षात ठेवा तुम्ही काय, एक्सटर्नली व्हजायनाचं ओपनिंग हे एक कवर असते, त्यामध्ये थिन मेम्ब्रेन असणार आहे, त्या थिन मेम्ब्रेनला काय म्हणतो आपण, हायमेन. ओके, आले लक्षात व्हजायनामध्ये काय काय पाहिलं आपण, तर त्याचे तीन लेअर लक्षात ठेवा, ते तीन लेअर. त्याचबरोबर काय बघतो आपण तर व्हजायनामध्ये असणारं ओपनिंग, त्यामध्ये इंटरनल ओपनिंगला काय म्हणतो आपण, सॉरी एक्सटर्नल ओपनिंगला व्हजायनल ऑरिफिस म्हणलं आणि त्या कशामध्ये, हायमिनद्वारे कवर केलं जातं. व्हजायनाचं फंक्शन काय, इट इज द पासेज फॉर द मेस्ट्रुअल फ्लो ॲज वेल ॲज द बर्थ कॅनॉल ड्युरिंग द पॅक्चुरेशन. म्हणजे मेस्ट्रुअल सायकल वेळ जे काय ब्लड फ्लो होत असतो तो काय होतो, व्हजायनाद्वारे एक्सक्रीट केला जातो किंवा तो बाहेर टाकून दिला जातो. जो काय ब्लड फ्लो आपण पाहिला एंडोमेट्रियमपासून किंवा जे डिस्कार्डेड ओसाइट आहेत, ओहम आहेत, अशा प्रकारचे डिस्कार्डेड ओहम ब्लड फ्लो मार्फत व्हजायनाद्वारे बाहेर टाकले जातात. आणि पॅच्युरेशन जे काय बेबीची डेव्हलपमेंट आहे किंवा बर्थ आहे ती काय होणार आहे तर त्या व्हजायनामधून होणार आहे. ठीक आहे, हे झालं व्हजायना. एक्सटर्नल जेनायटेलिया आपण काय म्हणतो, एक्सटर्नल जेनायटेलिया द बॉडी पार्ट विच रिप्रोडक्टिव्ह पार्ट दॅट प्रेझेंट आउटसाइड द बॉडी आर कॉल्ड ॲज द एक्सटर्नल जेनायटेलिया. त्याला काय म्हणतो आपण, कलेक्टिव्हली कॉल्ड ॲज द व्हल्वा. पूर्ण पार्टला काय म्हणतो आपण, व्हल्वा. त्यामध्ये काय काय आहेत, वेस्टिबली, लॅबिया मायनोरा, सिट्रस आणि लॅबिया मेजोरा आणि माउस पुबिस अशा प्रकारचे पार्ट आहेत. त्यामध्ये बघू आपण वेस्टिबली. वेस्टिबली म्हणजे काय बघा, तर ह्या इथं असणारा वेस्टिबल म्हणजे जो काय पूर्ण ओपनिंगचा पार्ट आहे, म्हणजे एक डिप्रेशन लाईक स्ट्रक्चर आहे तिथं. त्यामध्ये काय काय तर व्हजायनल ओपनिंग आणि युटेराईन ओपनिंग अशा प्रकारचे दोन ओपनिंग इथं दिसते, त्याला काय म्हणतो आपण, वेस्टिबल. त्यानंतर काय आहे तर लॅबिया मायनोरा. लॅबिया मायनोरा काय बघा, हा लॅबिया मायनोरा काय तर एक मस्क्युलर लेअर असतो आहे. तर दोन प्रकारचे लेअर आहेत अशा प्रकारे ते काय करत असते तर वेस्टिबलला क्लोज करायचं किंवा प्रोटेक्ट करायचं काम करत असतात. आणि ते काय तर एक प्रकारचे मस्क्युलर रिजन आहेत, ते दोन्ही साईडला वेस्टिबलच्या
दोन्ही साईडला काय आहे तर प्रेझेंट आहे, त्याला काय म्हणतो आपण इनर लॅबिया, लॅबिया मायनोरा. त्यानंतर चा पार्ट आहे क्लिट्रस. क्लिट्रस हे काय तर एक एक प्रकारची ग्लँड असल्यासारखं तिथं एक स्ट्रक्चर आहे. ते कुठं आहे तर लॅबिया मायनोराच्या किंवा इनर लॅबियाच्या अँटेरियर साईडला अशा प्रकारचं कोनिकल सेंटेटिव्ह प्रोजेक्शन आहे, ते एंड ऑफ द लॅबिया मायनोरा. आलं लक्षात? या प्रकारे इथं ते काय तर एक प्रकारची ग्लँडसारखं स्ट्रक्चर आहे आणि इट इज त्यामध्ये काय तर इरेक्टाईल टिश्यूपासून ते तयार झालेलं आहे. इरेक्टाईल टिश्यूपासून त्यांचं स्ट्रक्चर तयार झालं आहे आणि ते काय तर होमोलॉगस टू द पेनिस. पेनिसमध्ये आपण पाहिलं होतं की दॅट इज द मेडअप ऑफ द इरेक्टाईल टिश्यू. ह्याच्यामध्ये पण काही इरेक्टाईल टिश्यू आढळतात म्हणून आपण त्याला काय म्हणतो, होमोलॉगस टू द पेनिस. बघा, त्यानंतर आहे लॅबिया मेजोरा. लॅबिया मेजोरा म्हणजे कोणता तर हा पार्ट जो काही एक्सटर्नल किंवा त्याला काय म्हणतो आपण आउटर लॅबिया, त्याला काय म्हणतो आपण लॅबिया मेजोरा. त्या काय असतात तर फ्लेशी फोल्ड आहेत ते स्किनपासून किंवा फ्लेशी स्किनपासून तयार झालेले बाउंड्री ऑफ द वल्वा. पूर्ण ओपनिंगला किंवा पूर्ण एक्सटर्नल वजनाला जो काय बाउंड्री आहे किंवा तो कवरिंग करत असतो आहे लॅबिया मेजोरा, दे आर होमोलॉगस टू द स्क्रॉटम. मस्क्युलर आहे किंवा तो काय तर एक्सटर्नल आहे म्हणून त्याला आपण स्क्रॉटमला होमोलॉगस आपण त्याला केलं जातं, किंवा इट इज सराउंड द सराउंडेड द प्रोटेक्टिव्ह आउटर अदर पार्ट ऑफ द आउटर पार्ट ऑफ द एक्सटर्नल जनायटल आहे. त्यांचं पूर्ण फंक्शन काय सांगता येते, जे काय आउटर एक्स्टर जनायटल आहे किंवा एक्सटर्नल जनायटल आहे त्यांना प्रोटेक्ट करायचं काम करते. ज्याच्यामध्ये कोणकोण आलं, वजायनल ओपनिंग, त्याचबरोबर वेस्टिब्युल, अशा प्रकारचं जे काय ओपनिंग आहे त्याला क्लोज करायचं काम किंवा त्याला प्रोटेक्ट करायचं काम करून करते तर लॅबिया मेजोरा. लक्षात आलं, लॅबिया मेजोरा. त्यानंतर काय आहे तर मॉन्स पुबिस, म्हणजे जो काय या रिजनचा एरिया आहे तर काय म्हणतो आपण त्याला मॉन्स पुबिस. तो काय तर फ्लेशी इव्हॉल्युटेड, फ्लेशी पूर्ण किंवा मस्क्युलर रिजन आहे. तिथं काय असते तर प्युबिक हेअर अशा प्रकारचे स्ट्रक्चर तिथं प्रेझेंट असते. लक्षात आलं, पूर्णपणे एक्सटर्नल जनायटिला इथं आपल्याला समजून येते. बघा, एक्सटर्नल जनायटलामध्ये आपण काय काय पाहिलं तर इनर लॅबिया म्हणजेच त्याला काय म्हणतो आपण लॅबिया मायनोरा, त्यानंतर लॅबिया मेजोरा. आणि लॅबिया मेजोरा हे पूर्ण प्रोटेक्ट कोणाला करत असते तर वेस्टिबुलला. वेस्टिबुल काय आहे तर ओपनिंग आहे, वजायनल ओपनिंग आणि युटेरल ओपनिंग. अशा प्रकारे हे काय तर फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचे एक्सटर्नल पार्ट आहे. बघा, ग्लँडचा अभ्यास करू आपण. ग्लँड्स फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये असणाऱ्या ग्लँड, त्यामध्ये दोन प्रकारच्या ग्लँड आहेत. एक आहे ॲसेसरी ग्लँड्स आणि दुसरे आहेत ते मेमरी ग्लँड. बघू आपण त्या डिटेल्समध्ये ग्लँड्स म्हणजे काय. बघा, पहिले आहे ते ॲसेसरी ग्लँड्स, त्यालाच काय म्हणतात वेस्टिब्रल ग्लँड किंवा ब्रॅथलन्स ग्लँड, अशा प्रकारच्या ज्या ग्लँड्स आहेत. इट इज द पेअर ऑफ ग्लँड होमोलॉगस टू द बल्बो युरेथ्रल ऑर कॉपरस ग्लँड. हे ग्लँडची काय तर एक पेअर आहे वल्बोरेथर सारख्या, किंवा त्याला काय तर होमोलोगस आहेत किंवा त्यांचं फंक्शन हे करत असतात. आता हे म्हणजे काय करत असतात तर दे ओपन इन टू द वेस्टिबल. वेस्टिबलमध्ये काय करत होत असतात, त्या ओपन होत असतात आणि रिलीजेस द लुब्रिकेटिंग फ्लूड. विस्कस असं किंवा ते म्युकसल फ्लूडसारखं ते काय करतात, एक फ्लूड सिक्रेट करत असतात. ते काय करतात, कॉप्युलेशन वेळेस किंवा जे काय मॅच्युरिटी आलेलं असते त्यावेळेस ते ॲक्टिव्ह होत असतात आणि ते काय करतात त्यामध्ये सिक्रेट करत असतात, किंवा ते व्हजायनलला किंवा त्या वेस्टिबुलला लुब्रिकेशन करायचं काम करत असेल. अशा प्रकारच्या दोन ॲसेसरी ग्लँड आहेत. नेक्स्ट आपल्याकडे इम्पॉर्टंट ग्लँड आहे ती मेमरी ग्लँड किंवा मेमरी ग्लँड. मेमरी ग्लँड काय आहेत आपण बघू. आपण फिमेलमध्ये असणारं ते एक इम्पॉर्टंट कॅरेक्टर आहे मेमरी ग्लँड. इट इज द पेअर ऑफ राउंडेड स्ट्रक्चर प्रेझेंट ॲट द सबक्युटेनस टिश्यू ऑफ द अँटेरियर थोरॅक्स ऑफ द पेक्टोरियल रिजन. म्हणजे पेक्टोरियल रिजन म्हणजे थोरॅसिक रिजनमध्ये असणारं एक पेअरमध्ये असणारं राउंडेड स्ट्रक्चरमध्ये ते प्रेझेंट आहेत. बघा, ते कुठं सेकंड टू सिक्स रिबमध्ये, इथं रिब दिसत आपल्याला, त्या प्रकारे त्या ग्लँड आहेत. आता हे काय आहे तर एक मॉडिफाईड आहेत, स्वेट ग्लँडचं मॉडिफिकेशन आहे. इट इज द मॉडिफाईड पार्ट ऑफ द स्वेट ग्लँड. आणि त्यांचं डेव्हलपमेंट कधी दिसते आपल्याला, अंडर द सिक्रेशन ऑफ द एस्ट्रोजन अँड प्रोजेस्टेरॉन. म्हणजे जे प्युबिरिटी एजमध्ये किंवा प्युबिरिटी जेव्हा एज असणार आहे त्या एजमध्ये एस्ट्रोजनचं आणि प्रोजेस्टेरॉनचं जेव्हा सिक्रेशन वाढत असतं किंवा त्यांचं काय होणार आहे इन्फ्लुएन्स होणार आहे त्या हार्मोनच्या सिक्रेशनमुळे काय होणार आहे तर ह्या मेमरी ग्लँडचं डेव्हलपमेंट होणार आहे किंवा एनलार्जमेंट होणार आहे. लक्षात येते, प्युबिरिटी एजमध्ये एस्ट्रोजन, आपण त्याला काय म्हणतो सेकंडरी सेक्स हार्मोन म्हणतो, त्या एस्ट्रोजनच्या सिक्रेशनमुळे ह्या ग्लँडची काय होत असते डेव्हलपमेंट होत असते किंवा त्यामध्ये एनलार्जमेंट होत असते, ॲक्टिवेशन होत असते. बघा आता ह्यांच्यामध्ये काय काय आहेत बघू. इट कंटेन्स द फॅटी कनेक्टिव्ह टिश्यू अँड न्युमरस द लॅक्टिक
फेरस डक्ट म्हणजे बघा, फ्यामध्ये काय येत असतात आपल्याला फॅटी टिश्यू आहेत, काही काही फॅटी टिश्यू आहेत, त्याचबरोबर काय आहेत तर लॅक्टिफेरस डक्ट आहेत, अशा प्रकारेच्या लॅक्टिफेरस सायनस किंवा लॅक्टिफेरस डक्ट इथं त्या काय आहेत तर प्रेझेंट आहेत. त्याचबरोबर इम्पॉर्टंट काय तर ग्लँड्युलर टिश्यू आहेत, किंवा त्यामध्ये काय म्हणतो आपण त्याला ग्लँड लोब्युल्स. बघा हे ग्लँड लोब्युल्स, आता ह्या ग्लँड लोब्युल्स काय करत असतात आपल्याला माहीत आहे की ग्लँड ग्लँड म्हणलं की काय करत असतात, ते काहीतरी सिक्रेशन करत असतात, काहीतरी तयार करत असते. म्हणजे ग्लँड लोब्युल्स मेमरी ग्लँड्समधील जे काय ग्लँड लोब्युल्स काय आहेत ते काय करत तयार करत असतात तर मिल्कचं प्रोडक्शन करत असतात. लक्षात ठेवा मिल्क मिल्क प्रोडक्शन हे कुठं होत असते तर मेमरी ग्लँडमधील ग्लँड लोब्युलमध्ये, त्यालाच काय म्हणतो आपण ग्लँड्युलर टिश्यू. आता हे ग्लँड्युलर टिश्यूने काय केलं आहे तर ब्लिसला त्या लोब्युलमध्ये 15 to 20 लोब्युल्समध्ये किंवा पार्टमध्ये डिवाईड केले, आणि अशा प्रकारे काय होते इरेग्युलर शेपमध्ये काय केले तर त्या ग्लँड्स अशा किंवा ग्लँड्युलर टिश्यू तयार झालेत, आणि त्याला काय म्हणतो आपण ग्लँड लोब्युल्स. आणि ते ग्लँड लोब्युलपासून काही डक्ट अराईज झालेत, अशा प्रकारच्या डक्ट तिथं तयार झालेले असतात. त्या डक्टला काय म्हणतो आपण लॅक्टिफेरस डक्ट, किंवा त्याला काय म्हणतो लॅक्टिफेरस डक्ट. म्हणजे त्यामधून जे काय मिल्क प्रोड्यूस झाले ते काय होणार आहे ह्यातून ट्रान्सफर होणार आहे. लक्षात आलं बघा पॉईंट काय, आपल्याकडे ग्लँड लोब्युल्स त्यामध्ये मिल्क प्रोड्यूस होत असते आणि ते मिल्क तयार झालेलं मिल्क काय होणार आहे लॅक्टिफेरस डक्टमधून ते फ्लो होणार आहे अशा प्रकारे. आता ते ग्लँड किंवा त्या ग्लँडला ॲक्टिवेट कधी होते लॅक, त्या बघा तिथं एक हार्मोन आहे आपल्याकडे लॅक्टोट्रोपिक हार्मोन LTH लॅक्टोट्रोपिक हार्मोन, आणि दुसरा कोणता आहे प्रोलॅक्टिन. हे हार्मोन्स काय करत असतात तर त्या ग्लँडला ॲक्टिवेट करायचं काम करत असतात. म्हणजेच कुणाला तर त्या मेमरी ग्लँडला. प्रेग्नन्सीमध्ये जेव्हा चाईल्डची डेव्हलपमेंट झाल्यानंतर किंवा चाईल्डची बर्थ झाल्यानंतर हे काय होत असते तर लॅक्टोट्रोपिक हार्मोन किंवा आणि प्रोलॅक्टिन हे दोन हार्मोन काय होत असतात तर सिक्रेट होत असतात, आणि ते हार्मोन काय करत असतात तर मिल्क प्रोडक्शनला ॲक्टिवेट करत असतात किंवा त्या ऑल मेमरी ग्लँडला ॲक्टिवेट करत असतात. लक्षात आलं कधी प्रेग्नन्सी वेळेस जेव्हा डिलिव्हरी होणार आहे किंवा त्या बेबीची डिलिव्हरी होणार आहे किंवा चाईल्डची बर्थ होणार आहे त्यावेळेस काय होणार आहे तर ही ग्लँड ॲक्टिवेट होणार आहे. बघा पॉईंट आले का लक्षात, यामध्ये आपण काय काय बघितलं तर त्याचं लोकेशन लोकेशन नंतर काय बघितलं की त्याच्यामध्ये हिस्टॉलॉजी म्हणजे कोणत्या ग्लँड प्रेझेंट आहेत, कोणते डक्ट प्रेझेंट आहेत, त्यामध्ये आपल्याला लक्षात ठेवायचं ग्लँड्युलर टिश्यू ग्लँड लोब्युल्स इरेग्युलर शेपमध्ये ग्लँड लोब्युल्स आहेत, त्यांच्यापासून डक्ट अराईज झाले आहेत, त्या डक्ट काय करतात मिल्कला फ्लो करत असतात, आणि ते कधी मिल्क प्रोडक्शन कधी चालवते ड्युरिंग द प्रेझेन्सी ड्यू टू द सिक्रेशन ऑफ द लॅक्टोट्रोपिक हार्मोन्स, त्या हार्मोन्समुळं त्यामध्ये मिल्क प्रोडक्शन हे स्टार्ट होत असतं. बघा प्रोडक्शन ऑफ रिलीजेस ऑफ मिल्क आफ्टर द पॅच्युरेशन म्हणजे डेव्हलपमेंट, पॅच्युरेशन म्हणजे बेबीची डेव्हलपमेंट किंवा बर्थ झाल्यानंतर काय होत असते तर त्यामध्ये मिल्क प्रोडक्शन होत असतं, ते कुठं ॲलिओलार ग्लँड्समार्फत काय होणार आहे ते मिल्क सिक्रेट होणार आहे. ह्या इथं ज्या काय ग्लँड्स आहेत त्या काय म्हणतो आपण ॲलिओलार ग्लँड, त्या काय करते ल्युमेन ऑफ ॲलिओलामध्ये, ज्यामध्ये जे काय लहान लहान लोब्युल्स आहेत ते आत स्ट्रक्चर असते त्याला काय म्हणतो आपण ॲलिओलार ग्लँड. ह्या ग्लँडच्या आतमध्ये तेच स्ट्रक्चर अशा प्रकारचे प्रेझेंट असते, त्या काय करतात ल्युमेन ऑफ ॲलिओलार ग्लँडमध्ये ॲलिओलारमध्ये काय करतात तर ते मिल्क सिक्रेट करत असतात. आणि ते ॲल्युअल ओपनिंग कुठं करतात तर मेमरी ट्यूब्युलमध्ये, हे तर जे काही ट्यूब्युल्स असणार आहेत ते लहान ट्यूब्युल काय करतात आतमध्ये मेमरी ट्यूब्युलमध्ये, त्या ट्यूब्युलमधून ते काय होते मेमरी डक्टमध्ये ते मिल्क ट्रान्सफर होणार आहे, आणि मेमरी डक्टमधून ते काय होणार आहे लॅक्टिफेरस ट्यूब्युलमध्ये, अच्छा किंवा लॅक्टिफेरस डक्टमध्ये ते काय होणार आहे तर सिक्रेशन येत असणार आहे, ते ब्लड सॉरी ते मिल्क येत असणार आणि ते सिक्रेशन किंवा ते मिल्क काय होणार आहे शेवटी एम्फिला, एम्फिला काय आहे तर एक एक्सटर्नल रिजन आहे तो त्यामध्ये ते मिल्क काय होणार आहे तर अराईज होणार आहे, आणि ते काय तर दिस कव्हरेज द टूवर्ड द निप्पल ऑफ लोकेटेड नियर टू द टिप ऑफ द ब्रेस्ट, म्हणजे टिप म्हणजे ह्या रिजनचा जो काय टिप आहे तिथं काय होणार आहे एम्फिला आहे, तो एम्फिला काय करत असतं एम्फिलामध्ये काय आलं लॅक्टिफेरस डक्टमधून जे मिल्क आले ते काय होणार आहे सिक्रेशन होणार आहे, आणि ॲट द टिप ऑफ द ब्रेस्ट म्हणजे ज्याला काय म्हणतो आपण तर एक स्किनी ब्राऊन एरिया असतो अशा प्रकारे टिपवरती जो काय असणार आहे तो ब्राऊन एरिया आहे त्याला काय म्हणतो आपण ॲरिओला, त्या ॲरिओलामध्ये काय तर लॅक्टिफेरस सायनसेस आहेत, ते सायनसेस काय करत असतात तर जेव्हा ते बेबी जेव्हा मिल्क घेत असतं किंवा त्याचं ॲक्टिवेशन करायचं काम करत असतात कोण तर हे सायनसेस, सायनसेस काय करणार आहे तर इथल्या सिक्रेशनला ॲक्टिवेट करणार आहेत, ते कसं आहे तर एक ब्राऊन कलर्ड सर्क्युलर एरिया ॲट द टिप ऑफ द ब्रेस्ट अशा प्रकारे ह्या ब्रेस्टचं स्ट्रक्चर आहे. बघा परत एकदा लक्ष द्या, मिल्कचं प्रोडक्शन कधी होणार आहे आफ्टर द पॅच्युरेशन म्हणजे ज्या बेबीचं डेव्हलपमेंट किंवा बर्थ होते त्यावेळेस काय होणार आहे तर त्या मिल्कची
प्रोडक्शन होणार आहे ल्युमेन ऑफ अलिओरा ग्लँडमध्ये किंवा त्या ग्लँडुलर ग्लँड लोबिलच्या आतमध्ये. त्यानंतर काय होणार आहे, ल्युमेनमध्ये ते ब्लड सॉरी मिल्क ट्रान्सफर होणार आहे, अँड ल्युमेनमधून मेमरी डक्टमधून ते काय होणार आहे, लॅक्टोरिफेरस डक्ट, आणि शेवटी कुणा राहणार आहे ते निप्पल लोकेटेड नियर टू द टीप ऑफ द ब्रिस्ट. आणि तो कसा आहे तर ब्राऊन कलर्ड सर्क्युलर रिजनमध्ये आहे, आणि त्याच्या त्याला काय म्हणतो आपण एरिओला. ठीक आहे, अशा प्रकारे काय आहे तर मेमरी ग्लँड, लक्षात ठेवा मेमरी ग्लँड इट इज द प्रोड्यूस द मिल्क दॅट इज द इम्पॉर्टंट फॉर द डेव्हलपिंग एम्ब्रियो डेव्हलपिंग चाइल्ड. ठीक आहे, बघा लास्ट पार्ट आहे आपला व्हिडिओमध्ये प्युबरिटी अँड सेक्शुअल मॅच्युरिटी. म्हणजे ह्यामध्ये काय बघणार आहे तर सेक्शुअल मॅच्युरिटी कशा पद्धतीने आणि कोणत्या एजमध्ये येत असते. बघा मेलमध्ये रिप्रोडक्टिव्ह सेक्शुअल मॅच्युरिटी किंवा प्युबरिटी कशाला म्हणतो आपण तर ॲक्टिवेशन ऑफ द ऑल मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स. त्यामध्ये काय होणार आहे आपण गॅमेटोजेनेसिस किंवा स्पर्म प्रोडक्शन किंवा ऑल जे काय हार्मोनचे ॲक्टिवेशन आहे त्याला काय म्हणतो आपण प्युरबिटेड. म्हणजे त्यामध्ये काय होणार आहे गॅमेट प्रोडक्शन किंवा सेक्स हार्मोन जे ॲक्टिवेट होणार आहेत त्याला काय म्हणतो आपण सेक्शुअल मॅच्युरिटी. हे कधी असणार आहे 12 to 15 इयर्स एजमध्ये. या एजमध्ये काय होणार आहे तर मेलमध्ये सेक्शुअल मॅच्युरिटी येत असते. फिमेलमध्ये कधी येते 10 to 14 इयर यामध्ये काय होणार आहे तर मॅच्युरिटी येत असते. त्या मॅच्युरिटीला काय म्हणतो आपण मेनार्च. मेनार्च म्हणजे काय तर ऑनसेट ऑफ द मेस्ट्रुअल सायकल. फर्स्ट मेस्ट्रुअल सायकल जेव्हा स्टार्ट होते त्या वेळेस काय असते फिमेलमध्ये मॅच्युरिटी आलेली असते त्याला काय म्हणतो आपण मेनार्च. आणि ही मॅच्युरिटी कधी असते फिमेलमध्ये सिस्टमॅटिक पर मंथ किंवा त्याला काय म्हणतो आपण सायक्लिक इव्हेंट हे फिमेलमध्ये ऑकरत असतं. मेलमध्ये तशा प्रकारे कोणती प्रोसेस नाही आहे. फिमेलमध्ये फक्त आपल्याला ही मॅच्युरिटी किंवा मंथली सायकलिक डेव्हलपमेंट आपल्याला फिमेलमध्ये दिसून येते. आणि अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ द टेस्टोस्टेरॉन सेकंडरी सेक्शुअल हार्मोन्स ॲपियर. म्हणजे मेलमध्ये त्या टेस्टोस्टेरॉनच्या सिक्रेशनमुळं सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर आपल्याला त्यामध्ये दिसून येते. म्हणजे बियर्ड म्हणजे बियर्स येणे किंवा ते आपण ॲडम्स ॲपल अशा प्रकारे सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर पाहिले होते ते काय होणार आहे तर त्या टेस्टोस्टेरॉनच्या ॲक्टिवेटमुळे होते. फिमेलमध्ये आपण पाहिलं की मेस्ट्रुअल सायकल काय झाली तर मेनार्च याद्वारे म्हणजे 10 to 14 एजमध्ये स्टार्ट झाली आणि ती कधी कम्प्लीट होणार आहे 45 to 50 इयर्स एजमध्ये. म्हणजे फिमेल जेव्हा 45 to 50 एजमध्ये काय होणार आहे तर त्यावेळेस त्या मेस्ट्रुअल सायकल काय होणार आहे स्टॉप होणार आहे. त्याला काय म्हणतो आपण मेनोपॉज. म्हणजे मेनोपॉजमध्ये काय होणार आहे जे काय एगची डेव्हलपमेंट होती ओहमची डेव्हलपमेंट होत होती ती काय होणार आहे तर स्टॉप होणार आहे. लक्षात ठेवा फिमेलमध्ये ठराविक एजपर्यंतच एक डेव्हलपमेंट होत असते. मेलमध्ये काय होणार आहे तर इट इज द ट्रू ऑफ द लाईफ. पूर्ण लाईफमध्ये स्पर्मची डेव्हलपमेंट ही होत असते. फिमेलमध्ये तसं नसतं ते 45 to 50 एजला काय होते तर ते स्टॉप होते. त्याला काय म्हणतात पिरियड फ्रॉम द मेनार्च टू मेनोपॉज आर कॉल्ड ॲज अ रिप्रोडक्टिव्ह एज. आपण ते पाहिलं होतं रिप्रोडक्टिव्ह एजमध्ये हे काय तर मेनार्च टू मेनोपॉज ह्या प्रकारच्या ह्या टायमिंगला किंवा त्या पिरियडला काय म्हणतो आपण रिप्रोडक्टिव्ह एज. त्यानंतर मेनोपॉजनंतर म्हणजे जेव्हा रिप्रोडक्टिव्ह एज कम्प्लीट होते त्यावेळेस काय होते तर ती फिमेल अनेबल टू बिअर द चिल्ड्रन. म्हणजे ती फिमेल त्या चिल्ड्रनला किंवा नवीन चिल्ड्रन्सला बर्थ देऊ शकत नाही कारण त्यांच्यामध्ये काय झाले तर एक प्रोडक्शन स्टॉप झालेलं असते. त्यांच्यामधले ओहम किंवा ऊसाईट हे तयार होत नसतात. आणि हे जे काय आहे म्हणजे आपण पाहिलं की मेन आर्च किंवा मेनोपॉज हे काय होते तर किंवा ते मेस्ट्रुअल सायकल हे पूर्ण रेग्युलेशन करण्यासाठी कोण रिस्पॉन्सिबल आहे तर गोनॅडोट्रॉफिन हार्मोन्स. लक्षात ठेवा गोनॅडोट्रॉफिन हार्मोन्स हे काय करत असतात तर मेनार्च म्हणजे मेस्ट्रुअल सायकलला सुरुवात ही करत असतात आणि मेनोपॉज मेस्ट्रुअल सायकल स्टॉप ही करायचं काम करत असते. ठीक आहे, हे झालं प्युबरिटी. व्हिडिओ कसा वाटला किंवा काही डाऊट असेल तर तुम्ही कमेंटमध्ये विचारा. आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये मेस्ट्रुअल सायकल किंवा ते ओव्हेरियन सायकल आपण डिटेल्समध्ये पाहणार आहोत. ठीक आहे, धन्यवाद.